बंधूंनो, आपण निमंत्रण पत्रिकेमध्ये जाहीर केल्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अतिथी माननीय प्रकाश हसनाळकर सर या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले आहे. आजच्या व्याख्यानाचा विषय जो आहे तो असा आहे, फुले शाहू आंबेडकर यांच्या जीवन प्रेरणेतून समाजाच्या वर्तमान सामाजिक परिवर्तनाची दिशा हा विषय आहे. आणि आजचे वक्ते आहेत माननीय प्रकाश हसनाळकर, चळवळीचे अभ्यासक आहेत, अधिकारी आहेत, आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या विषयावर प्रबोधन करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागलोक असोसिएशनचे अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम गानार सर, मंचावरील वसंतराव बोले सर उपाध्यक्ष आहेत, किशनराव थुल सर उपाध्यक्ष आहेत, रवींद्र इंगोले सर सचिव, विजय चौधरी सर आत्ता आपल्यासमोर ज्यांनी लेखाजोखा दिला, बुवासाहेब आहिवळे सर आत्ता आपल्याला त्यांनी पंतजींना जेवण देण्यासाठी घेऊन गेले, आदरणीय कैलास गजबिये सर, ॲडव्होकेट सुखदेवराव पाटील आणि आमचे मार्गदर्शक खाली रक्षकामध्ये आहेत डॉक्टर बी एम मुख्तार सर आणि सर्वच जे समोर बसलेले लोक आहेत आणि मंचावर आहेत ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि अतिशय विद्वान लोक आहेत. तर मी आज बोलतानाच तुमची आधी माफी मागणार आहे की इथे मला तुम्ही निवडलात बोलण्यासाठी. गांगार सरांचा फोन आला, आमचे मित्र डॉक्टर अभ्यंकरांनी सांगितलं की तुम्हाला नाग असोसिएशनच्या कार्यक्रमामध्ये वक्ता म्हणून बोलायचं आहे. मी बऱ्याच वर्षापासून बोलणं बंद केलेले आहे, परंतु तुम्ही माझी निवड केला तर ही माझा मी सन्मान समजतो, कारण मी मराठवाड्यातला माणूस आहे आणि नाग लोकांना जर मार्गदर्शन तर नाही करू शकत ही एक हितभूज आणि चर्चा आहे, परंतु एक माझा मी सन्मान समजतो आणि बोलताना फार विचार करून मी बोलणार आहे, कारण सगळे विद्वान लोक आहेत, सगळे अनुभवी लोक आहेत. तर आम्ही जनरली म्हणजे असं मी नेहमी म्हणत असतो की आपण जे लोक आहोत ते ही क्रीम ऑफ द सोसायटी आहोत. क्रीम म्हणजे दुधावरची साय आहे. तर हे बोलण्याच्या अगोदर, कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर, मी तथागत भगवान बुद्ध, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, लोकमाता अहिल्याबाई होळकर, संत कबीर, संत तुकाराम यांची भूमी आहे तुकाराम महाराजांची, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आणि आज आपण फुले शाहू आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रम झाला. तर विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कामगार चळवळीचे नेते, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना प्रथम अभिवादन करतो आणि आपल्यासमोर मी बोलायला सुरुवात करतो. मी नेहमी म्हणत असतो, अण्णाभाऊ साठेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले संत कबीरांना गुरु मानलं, बुद्धांना गुरु मानलं, अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानलं, बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना गुरु मानलं, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी करून छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलं, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणजे संत तुकोबा राय, जगद्गुरु तुकोबा राय आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आहेत. आणि तुकोबा रायांचं जर साहित्य बघितलं, आपल्या जवळच आहे देहू, तुकोबा रायांचं जर साहित्य बघितलं तर ते संपूर्ण बुद्धाचं साहित्य आहे. जसे तुकाराम महाराजांचे अभंग आहेत बुद्धाच्या गाथा आहेत, तुकाराम महाराजांच्याही गाथा आहेत. तुकाराम महाराजांचं आडनाव मौर्य आहे, मौर्य हे अपभ्रंश होऊन मौर्यांचा अपभ्रंश मौर्य झालेले आहे. म्हणजे तुकाराम महाराजांचं साहित्य म्हणजे बुद्धाचं साहित्य आहे. जशी तुकाराम महाराजांच्या गावामध्ये एक बहिणाबाई नावाची बाई होती, बहिणाबाई चौधरी नाही त्या कवी, तर त्यांच्या गावामध्ये एक ज्येष्ठ महिला होती, तिचं नाव बहिणाबाई होतं. ती त्यावेळेला गिरण वगैरे नव्हते, चक्की नव्हते, फ्लोअर मिल नव्हते, तेव्हा सकाळी पहाटे उठून माझी आई सुद्धा दळत होती, तर ती दळण दळताना
जात्यावर ती बहिणाबाई म्हणायची, कली युगे बुद्ध रूप धरी हरी तुकोबा शरीरे अवतरला, म्हणजे कलियुगामध्ये तुकोबा रायाच्या वतीने रूपाने बुद्ध चालाय की काय असं ती माऊली म्हणायची, म्हणजे तुकाराम महाराजांचं साहित्य संपूर्ण बुद्धाचं साहित्य आहे। म्हणून मी नेहमी म्हणत असतो की अण्णाभाऊ साठे आमचे अण्णा आहेत, शिवाजी महाराज आमचे पंजोबा आहेत, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आमचे आजोबा आहेत, आणि डॉक्टर बाबासाहेबांचा बाबा आहे, आणि मी त्यांच्याच विचारासाठी विचारावर बोलण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे। तर आजचा विषय आहे फुले शाह आंबेडकर यांच्या जीवन प्रेरणेतून समाजाच्या वर्तमान सामाजिक परिवर्तनाची दिशा। आपण नेहमी इतिहासापासून धडा शिकतो, आणि बाबासाहेब नेहमी म्हणायचे जो समाज इतिहास जाणत नाही तो इतिहास निर्माण करू शकत नाही, जो काम इतिहास नाही जाणता वो इतिहास की निर्मिती नाही कर सकता। म्हणून आपल्या वर्तमानाची जी बीज आहे ती आपल्या इतिहासात असतात। आज जे काही आपण सूट बूट कोटात एवढ्या रंगतदार ठिकाणी एवढ्या एसी हॉलमध्ये आहोत, तर याला पण आपल्या महापुरुषांचा इतिहास आहे, इतिहासापासून आपण धडा शिकला पाहिजे। तर आपण सगळे जे लोक आहोत इथं जमलेले सगळेच लोक, वी आर द क्रीम ऑफ द सोसायटी। क्रीम म्हणजे दुधावरची साय। मी गुरांचा डॉक्टर असल्यामुळे दुधाच्या बाबतीमध्ये थोडं जास्त जाणतो एवढंच। क्रीम ऑफ द सोसायटी म्हणजे दुधाला जर आपण खाली जाळ लावलं, उकडलं खाली, त्याला उष्णता दिली, हीट दिली, तर ते दूध उकळून दुधावर साय येते आणि त्या दुधाच्या वर अशी साचते। जेव्हा ती साय दुधाच्या वर साचते आणि वरचं झाकण निघून जाते, तेव्हा त्या दुधाला दुसरे कुठलेही या हवेमधले वातावरणातले जंतू जर पोल्यूट करण्यासाठी, दूषित करण्यासाठी येत असतील, त्यांना भेसळ करण्यासाठी येत असतील, तर ही साय काय करते, आपण हॉटेलमध्ये वगैरे बघतो त्या पातेल्यामध्ये साय वर असते, दूध खाली असते, त्या सायवर त्या राखेचे कण, धुळीचे कण साचलेले असतात। ह्याचा अर्थ असा की या दुधाला उकळून साय वर येते आणि झाकण वरून निघून गेल्यानंतर ते साय दुधाच्या वर असते, आणि या दुधाला भेसळ करणारे जे काही जंतू, दूषित भेसळ करणाऱ्या वस्तू असतील, त्या दुधाला भेसळ करण्यासाठी येत असतात, पण ती साय काय करते, आपल्या छातीवर झडते, पण ती दुधाला भेसळ होऊ देत नाही। तसं आम्ही या समाजातले क्रीम आहोत, दुधावरची साय आहोत, आणि समाजाला भेसळ न होऊ द्यायची जबाबदारी आपलीच आहे। पण हे समाजातील क्रीम लोकांचा कार्यक्रम आहे, आपली जबाबदारी आहे समाजाला भेसळ होऊ न देण्याची, आणि ही जबाबदारी नागलोक असोसिएशननी स्वीकारलेली आहे। ह्याचा एक आणखी एक गुणधर्म आहे, साय दुधाचाच घटक असतो पण त्याची किंमत फार जास्त असते, तिची प्रोटीनस व्हॅल्यू जास्त असते, तिची न्यूट्रिशनल व्हॅल्यू जास्त असते आणि तिची इकॉनॉमिक व्हॅल्यू पण जास्त असते। सायपासून लोणी तयार होते, बटर तयार होते, घी तयार होते, तूप तयार होते, आणि तुपाची आणि लोणीची किंमत दुधापेक्षा निश्चितच जास्त असते। म्हणून या क्रीम वर्गाची किंमत ही समाजातील सामान्य लोकांपेक्षा निश्चित जास्त असते, आणि ही निश्चित जास्त असलेले लोक आहे। पण तो पुन्हा एक गुणधर्म आहे, हे साय दुधाचाच घटक असतो, पण एकदा तो दुधापासून वर आला की ते त्या दुधामध्ये जाऊन ते साय मिसळू शकत नाही। गुणधर्म आहे, दुधामध्ये ते साय मिसळू शकत नाही। म्हणून या हॉल एवढा एसी हॉल असताना, कार्यक्रम एवढा छान असताना इथं लोक कमी का आहेत, कारण आपण जे लोक आहोत क्रीम दुधाचाच घटक आहोत, पण आपण आता वेगवेगळ्या सोसायटीमध्ये फ्लॅटमध्ये आहोत, आणि जे दूध आहे ते झोपडपट्टीमध्ये आहे, आपण अलग झालेले आहोत, त्यांच्यामध्ये मिक्स झालेलो नाही, त्यांना बोलवलेलो नाही। संख्या ही क्लासने वाढत नाही तर सामान्य लोकांमुळे संख्या वाढते, त्याच्यामुळे इथे संख्या कमी आहे, काय हरकत नाही, पण त्यांच्यासाठीच हा कार्यक्रम आहे। म्हणून ही जबाबदारी साईची आहे, दुधाला भेसळ न होऊ द्यायची, आणि ते काम आपण सगळे करत आहात, त्याच्यामुळे आपल्या सर्वांचं मी अगोदर अभिनंदन करतो आणि तुमचे आभार सुद्धा मानतो। इतिहासापासून धडा शिकायचा असतो, एक उदाहरण सांगतो आणि पुढे जातो। आपल्याला लहानपणी पहिली दुसरी तिसरीला सर एक गोष्ट होती, अनेक लोक सांगतात, पण काय गोष्ट होती, एक टोपी विकणारा माणूस असतो, उदरनिर्वाह करत असतो,
आणि तो टोप्या विकत विकत आपलं जीवन यापन करतो. आणि मग कधी तो थकला तर एकदा तो थकला आणि एका आमराईमध्ये आंब्याच्या बनामध्ये उन्हाळ्याचे दिवस होते असेच तो एका आंब्याच्या झाडाखाली झोपला, पेटी बाजूला ठेवून तो आराम झोपला. थकलेले अंग होत, त्या आंब्याच्या झाडावर इकडून तिकडून माकड जमा झाले, मंकी जमा झाले आणि ते माकड त्याची माकड उत्सुकता त्यांना, त्याने ती पेटी कशी तरी उचकली, उघडली, पेटीमध्ये टोप्या होत्या. माकडांनी सगळ्या टोप्या पडवल्या आणि आपल्या डोक्यावर घातल्या, सगळ्या टोप्या गायब, एकही टोपी नाही. तर तो टोपी विकणारा माणूस झोपेतून जागा झाला, पेटी बघतोय खाली आहे, धंदा चौपट झाला, तो परेशान होऊन जातो, अरे कुठे गेल्या टोप्या, कुठे गेल्या टोप्या, इकडे तिकडे बघतो तर वर माकडं आहे, माकडांच्या डोक्यावर टोप्या आहेत. तो हताश होतो, आता काय करायचं, तो आपलं डोकं पडून घेतो, आता काय करायचं. माकडं पण त्याला बघून असे करतात. आता ह्याला माकडांचा राग येतो की माकडांनी माझ्या टोप्या पळवले म्हणून तो दगड घेतो आणि माकडाकडे फेकतो. माकड पण कैऱ्या तोडतात आणि ह्याच्याकडे फेकतात. हा जसा करतो तशी तसच माकड करत असतात, म्हणजे त्याची त्याची प्रतिक्रिया माकड देत असतात. हा असा करतो माकड बी असे करतात, हा दगड मारतो माकड कैऱ्या फेकून मारतात, हा डोकं पडवतो माकड बी असे करतात. तेव्हा त्या टोपी विकणाऱ्याच्या डोक्यामध्ये एक कल्पना येते की माकड माझं अनुकरण करतात, मी जसं कसं तशी प्रतिक्रिया देतात, माझं ते अनुकरण करतात, आता मला संधी आहे. त्याने त्याच्या खिशामधली स्वतःची टोपी असते, स्वतःची टोपी काढतो आणि डोक्यावर ठेवतो. माकडांच्या डोक्यावर टोप्या होते, तो असे करतो डोक्यावरची टोपी, माकड आपल्या डोक्यावरची टोपी अशी करतात. तो असा फिरवतो टोपी, माकडही फिरवतात आणि फिरून त्याने खाळखल की टोपी खाली जमिनीवर आपटतो. माकडांनी आपल्या हातातल्या सगळ्या टोप्या जमिनीवर आपटतात आणि तो टोप्या विकणारा माणूस सगळ्या टोप्या एकत्र करून घरी घेऊन जातो आणि आपला धंदा व्यवसाय वाचवतो. ही कथा आपल्याला सांगितली जाते. आता मी आधुनिक टोपी विकणाऱ्या त्याच्या मुलाची कथा सांगतो. आता मोबाईलचा इंटरनेटचा जमाना आहे, हा टोपी विकणारा रिटायर झाला, म्हातारा झाला, त्याचा व्यवसाय त्याच्या मुलांनी सुरू केला. पण त्या टोपी विकणाऱ्याने त्याच्या मुलाला निश्चित सांगितलं, बाळा मी असं असं व्यवसाय करत असताना असं असं माझ्यासोबत घडलं, पूर्ण करता सांगणार नाही, वेळ जाणार आहे. असं असं त्या आमराईमध्ये झोपलो होतो, सगळ्या टोप्या माझ्या गायब झाल्या होत्या, माकडांनी घातल्या होत्या, मी असं असं केलो अशी युक्ती वापरलो, माकडं माझं अनुकरण करत होते, माझ्या खिशात एक टोपी होती माझी आणि मी असं असं केलो तर माकडांनी खाली टोपल्या टाकल्या आणि मी त्या सगळ्या माझा आपला धंदा वाचवला. बेटा आता तू एक काम कर, तू त्या आमराईमध्ये कधी थांबत जाऊ नकोस, नाहीतर आपले तुझ्या टोप्या पळवतील. बापाने पोराला सांगितलं, पोराने ऐकलं, पोराचा धंदाही सुरू झाला, पण पोरगा हुशार होत, आधुनिक युगातलं होत, त्यानं गोदरेजचं कुलूप घेतलं, भारीतलं, चोरांना सुद्धा निघणार नाही असं गोदरेजचं कुलूप त्याच्या पेटीला लावलं. धंदा करत होता, व्यवसाय करत होता, एके दिवशी असा तो थकला, त्याच आमराईमध्ये एका झाडाखाली झोपला, उन्हाचे दिवस होते, आंब्याच्या कैऱ्या लागल्या होत्या, झोपला आराम. आता ज्याला एक निश्चित होता की आपलं काही होणार नाही, कारण आपण आता वडिलांच्या टोप्या चोरल्या होत्या, कारण त्यांनी कुलूप लावलं होतं आणि आता मी तर गोदरेजचं कुलूप लावलंय. झोपला, झोपेतून उठल्यानंतर बघतो तर सगळी पेटी खाली आहे, वर बघतो सगळ्या माकडांनी पेट्या टोप्या पळवलेल्या आहेत, माकडांच्या डोक्यावर टोप्या आहेत. आता काय घडलं असेल, तो टोप्या विकणाऱ्याच्या मुलाला बिलकुल भीती वाटली नाही. का? त्याच्या बापाने त्याला सांगितलं होतं की मी माझ्यासोबत असं असं घडलं होतं, मी त्या माकडांना असं असं फसवून आपला धंदा वाचवला. टोपी विकणाऱ्याच्या पोराच्या मनात ती गोष्ट आली, त्यास जागृत झाला, अरे मी आता तुम्हाला फसवतो, तुम्ही काय माझ्या टोप्या पळवता. ह्या माकड विकणाऱ्याच्या टोपी विकणाऱ्याच्या पोराला राग आला, त्याने खाली हातात दगड घेतले, माकडाकडे मारले, माकडाने मी कैऱ्या फेकून ह्याच्याकडे मारले, तो काल खाजवायला लागला, माकडं मी गाल खाजवायला लागले, तो डोकं पडून घ्यायला लागला, माकडही डोकं पडून घ्यायला लागले. तेव्हा या पोराच्या लक्षात आलं की माकडांना मी निश्चित फसवतो, कारण माकडं माझं अनुकरण करत आहे. मग ह्यानं आपल्या खिशातची टोपी काढली, डोक्यावर ठेवली, माकडंही असे केले, त्याने असं केली, माकडांनी तसे केली, त्यानं फिरवली टोपी आणि खाली खाडकन फेकली. एक माकड वरून आलं, फेकलेली टोपी पण घेऊन गेला, एकाही माकडांनी खाली टोपी फेकली नाही.
एकाही माकडाने खाली टोपी फेकली नाही, उलट एक माकड आलं फेकलेली टोपी पण घेऊन गेलं, तेव्हा हा मुलगा हताश झाला. अरे माझ्या बापानी तर ह्यांच्या बापांना फसवलं होतं, हे एवढे हुशार का झाले? हा म्हणतो, का रे बाबा माकडांनो, काही वर्षापूर्वी माझ्या बापासोबत अशी घटना घडली होती. तेव्हा माझ्या बापाने असं असं केलं होतं, तुम्ही सगळ्यांनी टोप्या फेकल्या होत्या, आता तुम्ही एवढे हुशार कसे काय झालात? तेव्हा ते माकडांचे काही नेते समोर येऊन म्हणतात, गाणार साहेबासारखे या थूल साहेबासारखे, अरे इकडे इकडे बाप काय तुलाच आहे का? बाप तुलाच आहे का? बाप आम्हाला बी आहे ना? अरे तुझ्या बापाने आमच्या बापांना एक बार फसवलं होतं, पण बार बार फसवतोस काय? आमच्या बापांना तुझ्या बापाने एकदा फसवलं होतं, आता आम्ही फसणार नाही. उलट एक गोष्ट झाली, आम्हाला एक गोष्ट माहीत झाली, आमच्या बापाने सांगितलं त्याच्या खिशातली टोपी त्याने फेकला होता, आम्ही हे 200 माकड आहोत, 199 टोप्या मिळाल्या, एका माकडाला टोपी कमी पडली होती, तू तुझ्या खिशातली टोपी फेकणार आहे आम्हाला माहित होत, आता तू फेकून दिला, आमच्या 200 बांधवांना टोप्या मिळाल्यात, आता बरोबर तुझ्यासोबत न्याय झाला. अर्थ काय? माकडांनी इतिहास लक्षात घेतला, परंतु माणसांनी इतिहास लक्षात घेतलेला नाही. माकड इतिहासापासून धडा शिकायला लागले, आम्ही माणसं इतिहासापासून धडा शिकला पाहिजे. आणि इतिहासापासून धडा शिकण्यासाठी हा विषय इथल्या क्रीम लोकांनी लावलेला आहे. आता इतिहास काय आहे? राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले ना बाबासाहेब गुरु मानतात. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचं सत्यशोधकांचं काम शाहू महाराज करतात, तर राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंची आणि बाबासाहेबांची कशी नाळ आहे? बाबासाहेबांनी उगाच राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना गुरु मानलं का? नाही. आपला ग्रंथ हुवेर द शूद्रास हे राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना महानतम शूद्र म्हणून बाबासाहेब अर्पण करतात, हे कशी नाळ जुळली असेल? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी बाबा सत्पार हे मिलिटरीमध्ये मेजर होते, सुभेदार होते, हे एकदम तरुण होते. तेव्हा त्यांना इंग्रजांनी हेरलं की हा चुंचुरीत मुलगा आहे, त्यांनी इथली इंग्लिश शिकली पाहिजे आणि त्यांच्या लोकांना म्हणजे मिलिटरीच्या लोकांना त्यांनी ही शिकवली पाहिजे, म्हणून त्यांना टीचरचं ट्रेनिंग, टीचर्स ट्रेनिंग, टीओटी ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स हे देण्यासाठी पुण्यामध्ये बोलावलं होतं. आणि पुण्यामध्ये आता आपला खडकीच्या खडकीमध्येच येतोय तो भाग, बॉम्बे शॅपर्स, बॉम्बे शॅपर्स आपण येरवड्याकडे जाताना, बॉम्बे शॅपर्स या ठिकाणी तिथं 1.5 वर्षाचं ट्रेनिंग रामजी बाबाचं होतं, टीचर्स ट्रेनिंग. त्या ट्रेनिंग देण्यासाठी वन ऑफ द गेस्ट लेक्चर म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना इंग्रजांनी इंग्रज बोलत होते आणि 8 दिवसातून 2 लेक्चर घेण्यासाठी ज्योतिराव फुले यायचे. आणि तिथं मग रामजी बाबा आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंची भेट झाली. आणि यांच्या सोबत जे कार्यकर्ते होते, गोपाळ बाबा वलंगकर, ज्यांनी विटाळ विध्वंस नावाचं पुस्तक लिहिलं बाबासाहेबांच्या अगोदर त्यांचं कार्य सुरू होत, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 20 मार्च 1927 रोजी जे भाषण दिलं तिथं गोपाळ बाबा वलंगकरांचं रेफरन्स देतात. आणि जी रमाबाईंचं आणि बाबासाहेबांचा जो विवाह झाला तर ते गोपाळ बाबा वलंगकर यांच्यामुळे ते रिलेशन नातं जुळलं. गोपाळ बाबा वलंगकर, रामजी बाबा सकपाळ, सावित्रीबाई फुले, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले हे कधी मधी भेटत असत. बाबा रामजी बाबा आणि गोपाळ बाबा वलंगकर हे राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या घरी जाऊन सावित्रीमाईच्या हातचं जेवलेले आहेत, म्हणजे हे नाळ, हे विचार हे अगोदरच जोडलेले आहे. मग बाबासाहेब आंबेडकर जेव्हा रामजी बाबा रिटायर झाल्यानंतर काही दिवस त्यांच्या गावाला राहिले अंबावडे, तिथून मग तिथं काही जमलं नाही, ते सातारला आले. सातारला बाबासाहेबांना शाळेत टाकलं 7 नोव्हेंबर 1906. आताची प्रतापसिंह हायस्कूल, पूर्वीच ती सातारा हायस्कूल वगैरे नाव होतं. तिथं पण बरेच अडचणी आल्या आणि इन्कम कमी पडत असल्यामुळे मुंबईला
रामजी बाबा शिफ्ट झाले. तिथं चाळीमध्ये राहत असल्यामुळे बाबासाहेबांचा अभ्यास होत नव्हता, म्हणून ते एका गार्डन मध्ये अभ्यास करायला जायचे. त्या गार्डन मध्ये बाबासाहेब आंबेडकरांची आणि कृष्णाजी अर्जुनराव केळुसकर गुरुजी केळुसकर गुरुजींची भेट झाली. झुंझुणीत मुलगा, मग केळुसकर गुरुजी यांना मार्गदर्शन करायचे बाबासाहेबांना. केळुसकर गुरुजी हे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचे कार्यकर्ते होते. अय्यावारू नावाचे एक मोठे व्यावसायिक होते, ते सगळे त्यांची टीम तिथं होती. मग कृष्णाजी अर्जुनराव केळुसकर हे कुणबी समाजाचे होते वेंगुर्ल्याचे. त्यांनी हातानं लिहून बुद्ध चरित्र, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि संत तुकाराम महाराजांचं चरित्र हातानं लिहून ते रोल करून पुस्तका लिहून ते डोक्यावर घेऊन ते विकायचे. कधी कधी बाबासाहेबांना सुद्धा सोबत घेऊन जायचे. आणि जेव्हा बाबासाहेब आंबेडकर 10वी पास झाले तेव्हा कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्ध चरित्र देतात हस्तलिखित लिहिलेले. आणि त्यात म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांवर बुद्धाचा प्रभाव हा तेव्हापासून झालेला आहे. म्हणजे साधारण 48 वर्ष बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विचाराचा अभ्यास करतात, नंतर मग बुद्ध धर्माकडे वळतात. म्हणजे ही नाळ आहे. आणि मग हे बाबासाहेबांना जी स्कॉलरशिप वगैरे मिळून दिली ती कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजींनी बाबासाहेबांची भेटी महाराजा सयाजीराव गायकवाड सोबत घालून दिलेली आहे. मग जेव्हा बाबासाहेब परत येतात आणि बाबासाहेब आंबेडकर हे सार्वजनिक जीवनात पहिल्यांदा कधी येतात तर ते 1916 एक मोठे क्रिकेटर होते पी बाळू, त्यांचं नाव पी बाळू, चर्मकार समाजाचे होते आपण जातीचे म्हणून. त्यांच्या सत्कारासाठी बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा सार्वजनिक जीवनात बोलावलं. पी बाळू म्हणजे जसं डी राजा वगैरे म्हणतात, पी म्हणजे पालवणकर बाळू. तेव्हा बाबासाहेब सार्वजनिक जीवनात आले आणि तिथून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. आणि मग बाबासाहेबांच्या कार्याला सुरुवात होते. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर 1917-18 वारे वाहत होते आणि 1919 साऊथ ब्युरो कमिशन भारतात येते, त्याला बाबासाहेब आपलं निवेदन देतात आणि थोडं हातपाय हलवलं तर बाबासाहेबांची नोंद वर घेतल्या जाते. मग ह्या अर्जुनराव केळुसकर गुरुजीच्या मार्फतच शाहू महाराजांची भेट होते आणि शाहू महाराज 20 मार्च 1920 साली बाबासाहेब आंबेडकरांना मानगावच्या सभेमध्ये बोलावून सत्कार करतात, तिथं परिषद घेतात आणि आपल्या डोक्यावरचा तुरा, बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यावर तुऱ्याचा फेटा बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यावर ठेवतात आणि हात उंच करून सांगतात हे आता आपल्या मूक समाजाचे नेते आहेत आणि हे एक दिवस हे देशाचे नेते होतील. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना स्पॉट करतात शाहू महाराज, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व प्रस्थापित करतात. म्हणजे प्रयोग म्हणजे कुणीतरी लागत म्हणजे शाहू महाराज बाबासाहेबांना प्रोजेक्ट करतात आणि सांगतात की हे उद्या नॅशनल लीडर होणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहासामध्ये आता मी राहणार जाणार नाही तर फार कमी मोजके आंदोलन केलेले आहेत, पण ते कशासाठी केले? तर बाबासाहेब आंबेडकर एक गोष्ट बार बार म्हणतात जे या आयोजकांचा हेतू आहे तेच का, कार्यक्रम कशासाठी घ्यायचा असतो? कार्यक्रम घेण्यासाठी कार्यक्रम नसतोच, प्रत्येक कार्यक्रमाचा एक उद्देश असतो. आधी कार्यक्रमाचा उद्देश ठरतो, नंतर मग त्या कार्यक्रमाची तयारी होत असते. नाहीतर कार्यक्रम घेणे काय उद्देश नाही आहे, नसायलाच पाहिजे. आणि हे तर एवढे विद्वान आणि एवढे जाणकार लोक आहेत, अनुभवी लोक आहेत, ते तसं नसणारच आहे. म्हणून तर कार्यक्रमाचा उद्देश आधी निश्चित आहे. काय उद्देश आहे? इतिहासापासून धडा घेतला पाहिजे आणि आजच्या काळामध्ये आपला समाज कुठे गेला पाहिजे, दिशानिर्देशन काय असलं पाहिजे, आपल्या महापुरुषांचं जीवन काय होतं. बाबासाहेबांना विचारलं जातं की तुमच्या जीवनाचा मेसेज काय, काय संदेश द्या? बाबासाहेब म्हणतात माय लाईफ इज माय मेसेज, माझं जीवन मी जे जगलो तेच माझा संदेश आहे, त्याच्यातून तुम्ही संदेश घ्या, माझ्या जीवनापासूनच तुम्ही संदेश घ्या. बाबासाहेब 20 मार्च 1927, 13 ऑक्टोबर 1935, 26 नोव्हेंबर 1949 आणि 14 ऑक्टोबर 1956 एक गोष्ट बार बार दोहरावतात. काय म्हणतात?
आम्हाला या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायावर आधारित नवराष्ट्र निर्माण करायचं आहे, नव समाज निर्माण करायचा आहे. कसा समाज? स्वातंत्र्य, समता, बंधुत्वावर आणि न्यायावर आधारित नवराष्ट्र निर्माण करायचा आहे. बार बार ही गोष्ट म्हणतात. आणि शेवट 26 जानेवारी 1950 ला बाबासाहेब आपल्या देशाला संविधान देतात आणि त्या संविधानाचं प्रियांबल आहे वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे आम्ही भारताचे लोक. आणि त्या संविधानात संविधान कसं आहे? स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायावर आधारित संविधान आहे. आणि हे बाबासाहेब म्हणतात मी कुठूनही घेतलो नाही, हे बुद्धाच्या तत्वज्ञानातून घेतलेले आहे. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायावर आधारित नवराष्ट्र निर्माण बाबासाहेबांनी केलेले आहे. संविधान हे दस्तऐवज, हे जिवंत दस्तऐवज आहे, पण ते जागेवर आहे. ह्या संविधानाचा आता सध्या धक्के बसत आहे. त्यांची संरक्षण करण्याची जबाबदारी हे बुद्धिजीवी लोकांची आहे. बुद्धिजीवी लोक हे द इंटेलेक्चुअल क्लास इज द क्लास हु मूव्ह द सोसायटी. समाजानं मार्गदर्शन, मार्गक्रमण कुठं केलं पाहिजे हे ड्रायव्हरनं समजे. नेता म्हणजे का? नेता म्हणजे का? नेता म्हणजे सामान्य माणसाकडून असामान्य काम करून घेतो तो नेता. सामान्य माणूस सामान्यच काम करतो हो, पण बाबासाहेब आंबेडकरांनी बी सामान्य माणसाकडून असामान्य काम करून घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी साध्या साध्या मावळे म्हणजे जे संत लोकांनी जे वारकरी तयार केले होते त्यांना एकत्र केलं, म्हणजे मावळ्यांना एकत्र केलं, अकरापकर जातीच्या लोकांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं आपल्याला भूमिपुत्रांचं राज्य निर्माण करायचं. स्व म्हणजे आम्ही, आपणच, आपलंच राज्य आपण चालवायचं आणि स्वराज्य निर्माण केलं. म्हणजे सामान्य माणसं, आपली आपली रोजीरोटी बघणारे लोक त्यांना भूमिपुत्रांचं राज्य निर्माण करण्याकडे त्यांचे दृष्टी घेऊन जातात. आणि बाबासाहेब आंबेडकर काय करतात? सामान्य माणसाकडून असामान्य काम करून घेतो तो नेता. सामान्य माणसाची दृष्टी असामान्याकडे घेऊन जातो तो नेता. जगाच्या पातळीवर आणि भारताच्या बाहेर जर महाराष्ट्राच्या बाहेर गेलं, बिहार, उत्तर प्रदेश, तर आम्ही उत्तर प्रदेशला गेलो तर ते आम्हाला ते बाबासाहेबांचं हे बघायचं होतं स्मारक. तर हमको वो दिखा देखने का है कितना पैसा लेंगे, ते मला वो चमारों के भीमराव आंबेडकर. म्हणजे देश पातळीवर बाबासाहेबांना शत्रूचे लोक चमारों के भीमराव आंबेडकर म्हणतात आणि त्या चमारांना इतिहासामध्ये शिवी दिलेली आहे, आजही देतात. चमाराची नजर, चमार की नजर जूतो पर, चमार की नजर जूतो पर, चांबार चौकशा कशाला करतोस, म्हणजे चांबारानं चौकशा करायच्या नाही, चांबारानं चिकित्सा करायची नाही, चांबार चौकशा कशाला करतोस. मग बाबासाहेबांना या म्हणीपासून एक प्रेरणा मिळाली असेल, अरे चांबाराला पण दृष्टी आहे, पण चांबाराची दृष्टी कुठं आहे? चमार की नजर जूतो पर है, दृष्टी है लेकिन जूतो में है. ये गानार सर अब जा रहे हैं, इनका जूता फटने को आया है, धूल धूल साहब का जूता फटने को आया है, अरे मुख्तार साहब की चप्पल फटने को आई है, तो फटेगी तो मेरे तरफ ही आएंगे, माझ्याकडेच येतील, माझा धंदा चालेल. चांबाराला पण दृष्टी आहे, पण बाबासाहेब म्हणाले चांबाराला दृष्टी आहे परंतु ती पायामध्येच आहे, पायतनातच आहे. बाबासाहेबांनी त्या चांबाराचे आणि सर्व आपल्या देशामध्ये जे SC मध्ये जे लोक आहेत ते 1748-1800 जो जाती आहेत त्याच्यामध्ये 1200 जाती ह्या चमार वंशाच्या जाती आहेत. चमार आणि महार एकच आहे असे काही लोक म्हणतात. चमार म्हणजे चमडी, महास आणि रक्त. चमार, चमार चमडी, मांस आणि रक्त. महार म्हणजे मटण, हड्डी आणि रक्त, एकच. आणि त्याच्या पुढे बाबासाहेब आंबेडकर अनटचेबल्स नावाचा ग्रंथ ज्यांना अर्पण करतात ते संत रविदास. जागतिक पातळीवर रविदास आणि बाबासाहेबांना लोक मानतात आणि ते संत रविदास म्हणतात सर्व जग चमार आहे. अरे चामके तुम्ही, चामके हम्बी, चामक आहे जग सारा, चाम बिगर आहे कोई जीव, कै रविदास चमारा. सगळे लोक चमडी, मांस आणि रक्तानं बनलेले आहेत, कोणी काय माती दगडानं बनलेले नाही, हे रविदास म्हणतात. आणि बाबासाहेब त्या चमाराची नजर पायात उचलतात आणि काय म्हणतात, जा तुमच्या भिंतीवर लिहून ठेवा, घराच्या त्या चौकटीवर लिहून ठेवा, उठल्या बरोबर वर बघता येते, काय लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची राज्यकर्ती जमात बनायची. म्हणजे ज्या लोकांची दृष्टी पायात होती, पायतनात होती, त्यांची दृष्टी खाली जमिनीवरची वरच उचलली आणि सांगितलं भिकाऱ्याला राजात बनवायला सांगितलं.
आणि नुसतं बनवायला सांगितले नाही, तशी व्यवस्था निर्माण केली संविधानामध्ये. आज रोजी दोन दोन राष्ट्रपती आज रोजीपर्यंत चमार वंशाचे झाले. आज आदिवासीची राष्ट्रपती मॅडम आहे, म्हणजे ते संविधानाची ताकद आहे. सामान्य माणसाची दृष्टी असामान्यकडे घेऊन जातो तो नेता, हे नेतृत्वाचे गुण आहे. सामान्य माणसाकडून असामान्य काम करून घेतो तो नेता, हे नेतृत्व बाबासाहेबांनी आम्हाला दिलं. आणि बार बार हे म्हणतात, आम्हाला या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायावर आधारित नव समाज, नवराष्ट्र निर्माण करायचं. सौदागराचं आंदोलन करण्यासाठी बाबासाहेबांना 11 वर्ष लागली. 11 वर्ष. 1916 ला जीवनात सामाजिक जीवनाला सुरुवात केली आणि 1927 ला एक मोर्चा काढला. आम्ही आज ठरवतो उद्याच मोर्चे काढतो आणि आम्ही जयंतीमध्ये बी नारे आपले चुकतात आणि तोंडाकडे हात करून म्हणतो, अरे बघता काय, आमच्याकडे कुतूहलाने लोक येतात, ओबीसीचे लोक बघतात, इतर समाज घटकातले लोक बघतात, बघायला येतात. अरे महिला किती जास्त आहेत, अरे किती आनंदाने लोक आहेत. हे जगामधले हे एकमेव घटना असते की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला एवढे लोक, महिला आणि लोक रस्त्यावर येतात, आनंदाने येतात, अतिशय शांततेने आपली मिरवणूक आणि आपल्या महापुरुषाला अभिवादन करतात. पण आम्ही काय करतो, आमचे नारे काही लोक इथले नाही, अरे बघता काय सामील व्हा. एखाद्याच्या तोंडाकडे जर आपण हात केलं, बघता काय सामील व्हा, ते सामील होईल का? बिलकुल सामील होणार नाही. उलट ते म्हणाल, चला एवढे लोक असताना माझ्या तोंडाकडे हात केला, बघून घे तुझं तू. म्हणून असे मोर्चे वगैरे काढून लोकांना दुखावून चालणार नाही. आपल्याला संविधानाचे समर्थक वाढवायचे आहे, आपल्याला लोकांकडे जाऊन संविधान समजून सांगायचं आहे. भारतीय संविधान हे भारतातल्या सर्व लोकांसाठी आहे, मित्रांसाठी तर आहेच, शत्रूसाठी पण आहे. शत्रूला आपण कमी लेखत नाही संविधान. एव्हरीबडी इक्वल बी बोललो, कलम नंबर 14, प्रत्येक जण कायद्याच्या समोर समान आहे. हे सांगताना कुठलाही आपला बांधव प्रतिक्रियेत जाणार नाही ह्याची काळजी घेऊन सांगावं लागेल. आम्ही बुद्धिस्ट लोक, जनरली बुद्धिस्ट लोकांच्या विषयी लोकांचा राग आहे का? आम्ही देवावर चर्चा नाही केली पाहिजे. भगवान बुद्ध सांगतात, भगवानच्या ऊपर चर्चा मत करो, भगवान कोई चर्चा करने वाली चीज नहीं है. भगवान के ऊपर चर्चा करेंगे तो नुकसान आपका ही होगा, आप अल्पमत में आ जाओगे. भगवान ने आपलं काही वाईट केलेलं नाही. मग भगवानवर चर्चा कोणाच्या घरी गेलं, मग देवाचे त्यांचे फोटो असतात, अरे त्याच्या अडचणी सांगा, त्याला कसं लोकांनी नागवलं सांगा, इथली विषमता समजून सांगा. भगवानवर बोलले की तुम्ही, शत्रू सांगते तुमच्या देवाला ही लोकशिवाय द्यायला, तुमचे देव कोणाचाही नसतो. ज्योतिराव फुले देवाविषयी किंवा धर्माविषयी सांगतात, मानवाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी. मानवाचा धर्म सत्य हेच नीती, बाकीची कुनीती ज्योतीमध्ये, कुनीती काय आहे ते आपल्याला समजून सांगायचे आहे. फक्त सार्वजनिक सत्य धर्म ज्योतिराव फुले लिहितात, सार्वजनिक सत्य धर्म ज्योतिराव फुले लिहितात, शेतकऱ्याचा असूर लिहितात, गुलामगिरी लिहितात. आणि सार्वजनिक सत्य धर्म त्यांचा डावा हात पडलेला असतो, उजव्या हातानं सॉरी उजवा हात पडलेला असतो, म्हणजे अर्धांगवायू झालेला असतो, पॅरालिसिस. आणि 28 नोव्हेंबरच्या रात्री म्हणजे पहाटे 2 वाजता शेवटचा श्वास घेण्याच्या अगोदर शेवटची लाईन लिहून त्यांचा निर्वाण होतो, महानिर्वाण होतो ज्योतिराव फुलेंचा. शेवटची लाईन काय आहे, कारण आत्ता सुद्धा बुद्ध, फुले, शाह आंबेडकरांची पुस्तकं आप्पा बळवंत चौकात मिळत नाहीत हो, अशा कार्यक्रमामध्ये मिळतात फक्त. आता इथं कार्यक्रम असेल तर बाहेर एखादा स्टॉल असेल तर तिथं मिळतात, नसता बाहेर कुठेही मिळत नाहीत. ज्योतिराव फुलेंना तर कुठं मिळत नाही असती. शेवटी शेवटी ज्योतिराव फुलेंना जी गोष्ट सापडली ते लिहितात, सार्वजनिक सत्य धर्माची शेवटची लाईन, 19व्या शतकी ग्रंथ केला सिद्ध, 19व्या शतकी ग्रंथ केला सिद्ध, वाचो तो प्रबुद्ध ज्योती म्हणे. म्हणजे प्रबुद्ध लोक, बुद्ध प्रबुद्ध झालेले लोक, आणि हे सगळे प्रबुद्ध लोक आहेत. त्या प्रबुद्ध लोकांसमोर माझ्यासारखा सामान्य माणूस बोलत आहे, तुम्ही ऐकून घेत आहात, हे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. 1927 ला सौदागराचं बाबासाहेबांचा पिक्चर आपण बघितला, त्या पिक्चर मध्ये आपले लोक आणि शत्रूचे लोक, म्हणजे बाबासाहेबांचे लोक एकटे पडतात आणि सगळे लोक एकटे दाखवलेत, नाही. चौदा तळ्याच्या आंदोलनामध्ये बाबासाहेबांसोबत
सी के बोले, सीताराम केशव बोले हे आमदार होते, बाबासाहेब आमदार होते त्यावेळेला, म्हणजे भंडारी जातीचे लोक होते, आगरी जातीचे लोक होते, ओबीसी जातीचे लोक होते, आणि तिथल्या मराठा समाजाने 300 मराठा समाजाच्या लोकांनी सह्या करून या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आणि त्यावेळेचे सत्यशोधक समाजाचे नेते मराठा नेते म्हणणारे पण होते ते केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर, जेधांच्या अंगामध्ये 103 ताप होता, ते पनवेलवरून बैलगाडीमध्ये बसून या आंदोलनात सामील झाले होते हे सांगितलंच नाही, हे सांगावं लागेल. 14 तळ्याचं आंदोलन, पाणी फार चांगलं होतं आणि आम्हाला पाणी मिळत नव्हतं कुणाला म्हणून नाही, सरकारचा निर्णय होता, ते अमल करण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी, म्हणजे आम्ही माणसं आहोत. तिथं लिहून ठेवलंय त्या बाबासाहेबांच्या पुतळ्या, जो आता पुतळा बाबासाहेबांचा 14 तळ्याच्या त्या छातडावर उभा आहे, त्या 14 तळ्याचा काही वेळ चार्ज तिथल्या स्मारकाचा माझ्याकडे होता. मी बार्टीमध्ये असिस्टंट डायरेक्टर होतो तेव्हा तिथले 2 वर्षाचे कार्यक्रम मी केलेले आहेत. तर त्या पुतळ्यावर जेव्हा 20 मार्चला आपण जातो ते दिसत नाही का, सगळं हारानच झापलेले असते. 2 गोष्टी, 2 संदेश दिले आहेत बाबासाहेबांच्या पुतळ्यावर. काय त्याच्या पुतळ्यावर? जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा, म्हणजे ही जे प्रचार प्रसाराचं काम आहे, प्रबोधनाचं काम आहे, हे विजू देऊ नका जागृतीचा, हे प्रचार प्रसार थांबू देऊ नका, प्रबोधन थांबायचं नाही काही परिस्थिती असलं तरी. म्हणजे भीम कार्याला तुम्ही लावा जिवाळा, मग असो पावसाळा कि उन्हाळा, काही जरी असेल तर हे प्रबोधन चालूच ठेवा. प्रबोधन म्हणजे तरी काय? प्रबोधन म्हणजे आपल्या समाजाचं हित, बहुजन समाजाचं हित, ज्या गोष्टीत दडलेले आहे ती गोष्ट त्या समाजाला न भीता न घाबरता जाहीरपणे सांगणे म्हणजे प्रबोधन होय. जागृतीचा अग्नी अखंड ठेवत ठेवा. दुसरा संदेश आहे, हा संघ केवळ पाण्यासाठी नसून, स्पष्ट सांगितलं, हा संघ केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूल्य प्रस्थापित करण्यासाठी आहे, माणसाला माणूस बनण्यासाठी आहे, इक्वॅलिटीसाठी आहे. आम्ही बी माणसं आहोत, अरे कुत्रे मांजर डुकरं पाणी पितात, आम्ही माणसं आहोत, आम्हालाही पिऊ द्या. आणि तो मोर्चा झाला, त्या मोर्चामध्ये हल्ला झाला, आपले आया बहिणी स्वयंपाक करत होते, त्या स्वयंपाकामध्ये माती काढत होते, फोटो काढले, बाबासाहेब पाणी पित होते, त्यांची सवंगडी सोबत होती, दगड मारत होते लोक, फोटो काढले, त्या पाण्यामध्ये सेन घालून आता त्यावेळी फोटो काढले, ह्याचे इव्हिडन्स बाबासाहेबांनी तयार केला. आणि जेव्हा 1930-31 गोलमेज परिषदा झाली, 2 गोलमेज परिषदामध्ये काही असं काही फुटफुल निघालं नाही, कारण बाबासाहेब सगळं तर्क आणि दलीलवर सगळं जिंकून घेत होते. पहिल्या गोलमेज परिषदेला गांधी गेले नाही, दुसऱ्या गोलमेज परिषदेला गांधीजींना निमंत्रण होतं, काँग्रेसच्या निमंत्रणावर गेले, दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काय घडलं नाही म्हणून त्या इंग्रजांच्या लोकांनी एक लवाद नेमला, म्हणजे आजचं कमिशन नेमलं. त्या कमिशनचे अध्यक्ष होते पंचम जॉर्ज, 5वा जॉर्ज, त्यांनी जे निर्णय घेतील दोन्ही बाजूचा ऐकून ते आम्ही फायनल असं ठरलं. पंचम जॉर्जच्या पुढे गांधीजीचे लोक किंवा गांधीजी म्हणाले की आम्हीच अस्पृश्यांचे नेते आहोत, हे बघा 20 लाख रुपये खर्च केले, दलित काय अस्पृश्यांची सेवा संघ स्थापन केला, हे केलं ते केलं, त्यांनी पुरावे दाखवले. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी हे दाखवल्यावर इकडून भाऊराव गायकवाडना पत्र पाठवून सांगितलं की ते सगळे कात्रणे पाठवा या 14 तळ्याचे आणि त्या काळाराम मंदिराचे पाठवले. तिथं मग त्या पंचम जॉर्जच्या लवादासमोर बाबासाहेब म्हणतात, गांधीजी म्हणाले मी नेता आहे, हे असं कर. बाबासाहेब म्हणाले हे बघा सर, सी दिस फोटोग्राफ्स. पंचम जॉर्ज आणि त्या कमिटीचे लोक म्हणाले, डॉक्टर आंबेडकर, हु आर दिस पीपल हु आर ड्रिंकिंग द वॉटर फ्रॉम द नॅचरल सोर्स. डॉक्टर आंबेडकर हे निसर्गदत्त तळ्याच सरोवराचं पाणी पिणारे हे लोक कोण आहेत? बाबासाहेब म्हणाले, सर दीज आर माय पीपल हु आर ड्रिंकिंग द वॉटर फ्रॉम द नॅचरल सोर्स, दीज आर माय पीपल, सी माय फोटोग्राफ. तेव्हा काही एवढी फोटोग्राफी डेव्हलप झाली नव्हती की याचं तोंड हिरोनीचं तोंड हिरोला, याचं तोंड त्याला, ब्युटी पार्लर बिल होतं तेव्हा काही, म्हणून सी माय फोटोग्राफ, यस यू आर देअर. डॉक्टर आंबेडकर, हु आर दीज पीपल हु आर प्रिपेरिंग द फूड, सर सी दीज आर माय पीपल हु आर प्रिपेरिंग द फूड. मग ते दुसरे फोटो, सर सी दीज फोटोग्राफ, त्या लोकांनी डॉक्टर आंबेडकर हु आर दीज पीपल हु आर हिटिंग द स्टोन्स हु आर थ्रोइंग द स्टोन्स फॉर देम हु आर ड्रिंकिंग
ड्रिंकिंग द वॉटर फ्रॉम द नॅचरल सोर्स. हे निसर्गदत्त पाणी पिणाऱ्या लोकांना दगड मारणारे लोक कोण आहेत डॉक्टर आंबेडकर? हे स्वतःच स्वतः स्वयंपाक करून खाणाऱ्या लोकांच्या अन्नामध्ये माती कालवणारे लोक कोण आहेत आंबेडकर? बाबासाहेब म्हणाले, सर दीज आर गांधीजी पीपल. हे गांधीजीचे लोक आहेत, म्हणजे सेपरेट आयडेंटिटी. गांधीजीचे लोक आणि आंबेडकरांचे लोक एक नाहीत हे इंग्रजांना कळालं. म्हणून 1932 ला जातीय निवाडा, कम्युनल आवाज, म्हणजे आम्हाला 17 ऑगस्ट 1932 लाच आम्ही आजाद झालो होतो. पण ही आझादी डॉक्टर गांधीजींनी आमची पुणे करार करून पुण्यामध्ये उपोषण करून आमची आझादी काढून घेतली होती. नाहीतर आम्हाला इंग्रजांनी 4 अधिकार दिले होते, स्वतंत्र मतदारसंघ, आम्हाला 2 मताचा अधिकार, अडल्ट फ्रेंचाईज, 2 मताचा अडल्ट फ्रेंचाईज, सेपरेट इलेक्टोरेट, 2 मताचा अधिकार आणि पर्याप्त प्रतिनिधित्व, म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात आमचे आमदार खासदार आमचे नोकरी. हे 17 ऑगस्ट 1932 ला आम्हाला स्वातंत्र्य मिळालं होतं, पण गांधीजींनी काढून घेतलं. म्हणून बाबासाहेबांनी हे जे लढे दिले ते काळाराम मंदिराचे फोटो दाखवले. डॉक्टर आंबेडकर, हु आर दिस पीपल हु आर ट्राईंग टू एंटर इन द टेम्पल टेम्पल ऑफ द गॉड, म्हणजे मंदिरात जाणारे लोक हे कोण आहेत मंदिरात जाण्यासाठी धडपडणारे? सर दीज आर माय पीपल, सी माय फोटोग्राफ. एक काशीनाथ नावाचा कार्यकर्ता तिथं धारा तिथे पडला, ते शहीद झाला. बाबासाहेबांना सुद्धा दगड लागले, लोकांनी छत्री धरली आणि मग दगड मारणाऱ्या लोकांचा फोटो दाखवले. सर दीज आर माय पीपल हु आर ट्राईंग टू एंटर इन द टेम्पल ऑफ द गॉड. हु आर दीज पीपल हु आर हिटिंग द स्टोन्स टू दोज पीपल हु आर ट्राईंग टू एंटर इन द टेम्पल गॉड ऑफ टेम्पल ऑफ द गॉड. दीज आर गांधीज पीपल. मग इंग्रजांच्या पक्षात लक्षात आलं हे गांधीजीचे लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लोक एक नाही, म्हणून यांना यांचं स्वतंत्र यांना स्पेशल आयडेंटिटी द्यावी लागेल, म्हणजे यांच्यासाठी विशेष व्यवस्था करावी लागेल. म्हणून हा सिद्धांत आला आपला रिझर्वेशनचा. पांडवांनो ही लढाई आहे, ही लढाई अशी लढावी लागते. 14 तळेच का बाबासाहेबांनी घेतलं? तर काही लोक म्हणतात, मी आणि हर्षदीप कांबळे सर आपल्याला माहित आहे, सर आमचे बॉस होते, महासंचालक होते भारतीचे, पंजाबराव वानखेडे साहेब त्यांच्या नंतर झाले, त्यांच्या अंडर पण मी काम केलं, तर मी आणि सर जात होतो तामिनी घाटातून. तेव्हा म्हणाले, प्रकाश एवढ्या अडचणीच्या ठिकाणी बाबासाहेबांनी 14 तळ्यात का निवडला असेल, घाटावर एवढे चांगले जागा होते, कुठेही आपल्याला दाखवता आलं असतं. तर मी म्हणालो, तुमचं काय म्हणणं आहे सर? सर म्हणाले, बाबासाहेबांचं गाव इथं जवळ आहे, ते कोकणातलेच होते, 55 किलोमीटर आंबवे गाव आहे आणि कोकणातलेच असल्यामुळे त्यांना तिथं सपोर्ट असेल. मी म्हणालो, ते पण तुमचं बरोबर आहे सर, पण आणखी काय कारण आहे? सर म्हणाले, तू सांग. मी म्हणालो, सर 14 तळ हे 14 तळ्याला कार्यक्रम ठेवण्याचा कारण बाबासाहेब आंबेडकरांचं कारण हे आहे की 14 तळे हे महाडमध्ये आहे. महाड हे रायगडाच्या पायथ्याशी आहे. रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढून पहिली शिवजयंती साजरी केली होती आणि शिवाजी महाराजापासून प्रेरणा घेतली आणि शिवाजी महाराजांसोबत नाळ जोडली होती आणि पहिली शिवजयंती साजरी करून 950 म्हणजे 1000 ओळीचा पोवाडा शिवाजी महाराजांवर पहिला लिहिला होता आणि शिवाजी महाराजांसोबत नाळ जोडण्याचा हा बाबासाहेबांचा कार्यक्रम होता, लोकांना जोडण्याचा कार्यक्रम होता. म्हणून त्यांनी तिथं खोतीचे आंदोलन केले होते, तिथल्या ओबीसी लोकांचा पाठिंबा होता. रावसाहेब सिके बोले, सीताराम किशोराव केशवराव बोले, नारायण नागू पाटील, हे सगळे लोक तिथले ओबीसी लोक बाबासाहेबांचे सत्कार केले होते. त्या ओरज बंदरातून आणून 4-5 किलोमीटर बाबासाहेबांची बैलगाडीमध्ये आणून पूर्वी, म्हणजे बाबासाहेब तिथं आपलं नेतृत्व प्रस्थापित केले होते. या सर्वांचा पाठिंबा होता. जेव्हा 20 मार्चला चा लढा फेल झाला, कोर्टात गेले, हे खाजगी तळ आहे म्हणून गेलं, तेव्हा बाबासाहेब लढले. आपल्या बाजूने निकाल लागला, पाण्यासाठी लढाई होतीच. मग बाबासाहेबांना दुसरा कार्यक्रम द्यावा लागला, ते 25 डिसेंबर 1927 आणि तिथं मनुस्मृती धरणाचा कार्यक्रम करावा लागला. ती मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकरांनी एक एक पान वाचून एक एक रुचा वाचून त्याचा अर्थ सांगून जाळली. हे आम्हाला कधी सांगितलं? सन 2000 साली एलिनार झेरिएट नावाची विदुषी म्हणजे विद्वान बाई आपल्या महाराष्ट्रात आली होती, तिने बाबासाहेबांवर शोधनिबंध लिहिला म्हणजे PhD लिहिली आणि तिनं सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे मनुस्मृतीचं पुस्तक घेतलं, फडकन जाळात टाकलं असं झालं नाही, तर ते एक एक पान काढले, त्याचा अर्थ सांगितला आणि ते संस्कृत येणाऱ्या लोकांकडून सांगितला, म्हणजे गंगाधर निळकंठ शस्त्रबुद्धे सुरभानाना चिटणीस ह्या सिकेपी लोकांकडून, म्हणजे त्यांच्या दृष्टीनं
ब्राह्मण लोकांकडूनच वाचून घेऊन सांगितला, त्यांच्या साक्षीत त्यांचा अर्थ सांगून सांगितला आणि जाळलं, कारण एवढे पुस्तक प्रेमी बाबासाहेब आंबेडकर पुस्तक जाळतील कसे. मग ह्या 14 तळ्याच्या वेळा बाबासाहेबांना रायगडावर जाता आलं नाही तर ते बाबासाहेब 25 डिसेंबरला मुरुसमृद्धी जातात आणि 26 डिसेंबरला रायगडावर जातात आणि शिवाजी महाराजांच्या समाधीवरची धूळ कपाळाला लावतात आणि म्हणतात, महाराज 6 महिन्यापूर्वी आलो होतो मार्च मध्ये पण मला खूप अडचणी आल्या शत्रूंनी, मला तुमच्यापर्यंत येता आलं नाही महाराज, परंतु आज आलोय महाराज तुमचं दर्शन घ्यायला, तुमच्यापासून प्रेरणा घ्यायला, कारण महाराज ज्या मनुस्मृतीच्या कायद्याने तुम्हाला सुद्धा राजा होऊ दिलं नव्हतं, तुमचा अपमान केला होता, ते तुमचा अपमान करणारा पुस्तक कायद्याचं पुस्तक म्हणत होतं ती कालच जाणलो महाराज आणि आज आलो तुमचं दर्शन घ्यायला, आज तुमचं दर्शन घ्यायचा मला अधिकार आहे महाराज. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला कायदेशीररित्या घेतला, नुसतं बदला नाही घेतला, पूर्वीचं संविधान जाळलं आणि स्वतःच संविधान लिहिलं आणि त्या संविधानामध्ये या सेनाने माखलेल्या समाजाला पेनाने क्रांती घडवली आणि त्या पेनानं लिहिलं, इथून पुढे आता कुठल्याही कोणी असतील, पवार चव्हाण आणखी कोण नाव असतील, ते त्यांना आता राज्याभिषेकाच्या वेळा राजाला शपथ देण्याचा अधिकार पुरोहिताला नाही, अधिकारच काढून घेतला संविधानामध्ये आणि तो अधिकार राज्यपाल आणि राष्ट्रपतीला दिला. आणि बाबासाहेब असे म्हणाले असती, आज असते तर काय म्हणाले असते, अरे तुम्ही छत्रपतीला राजा होऊ देत नाही का बघून घेतो, तुम्ही मराठ्याला राजा होऊ देत नाही का बघून घेतो, आता माझ्या संविधानानुसार मी आता मी ढोराला सुद्धा राजा होऊन दाखवील, भेटलो राजा करून दाखवील ढोराला, तुम्हाला ढोर कस काय बांधवा, मी ढोर डॉक्टर आहे म्हणजे गुरांचा डॉक्टर आहे, ढोराला सुद्धा राजा बनवायची ताकद या संविधानामध्ये आहे, म्हणजे कोणाचा अपमान करण्यासाठी मी बोलत नाही. माननीय सुशील कुमार शिंदे साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, ते ढोर जातीचे होते, एससी मध्ये ढोर सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो हे बाबासाहेबांच्या संविधानाची ताकद आहे. आता इथून पुढे कोणालाही असं म्हणू शकत नाही की तू ह्या जातीचा त्या जातीचा अधिकार काढून घेतले, हे बाबासाहेबांची ड्राफ्टिंग आणि हे आंदोलन आहे. त्याच्या पुढे कलम नंबर 13 एक मला तुम्हाला सांगायचं आहे. कलम नंबर 13 काय आहे? कलम नंबर 13 कलम नंबर 13 असा आहे, हे संविधान लागू होण्याच्या लगतच्या पूर्वी जे कुठले कायदे कानून रूढी परंपरा जे काही असतील, याच्या पूर्वी जे कुठला संविधान असेल, जे कुठला कायदा असेल, ते कायदे मनुस्मृतीचे कायदे असं म्हणलं नाही मनुस्मृती, हे संविधान लागू होण्याच्या लगतच्या पूर्वीचे जे काही कायदे कानून रूढी परंपरा, ते जर या संविधानाच्या आता सुरू असलेल्या संविधानाच्या कायद्याच्या जर सरप्लस करत असतील, सरपास करत असतील, आड येत असतील, या भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्काच्या आड येत असतील, तर ते कायदे कानून रूढी परंपरा या कलम नंबर 13 नुसार शून्य घोषित करण्यात येत आहेत. म्हणजे 5000 वर्षाचे धर्मग्रंथ आणि मनुस्मृती कलम नंबर 13 नुसार एका लाईन मध्ये खतम करून टाकली बाबासाहेबांनी. त्याच्या पुढे लिहिलं, या कलम नंबर 13 विरोधात कुणाकडे किती जरी बहुमत असलं, किती मोठं बहुमत असलं, तरी त्यांना ह्याच्या विरोधात कायदा करता येणार नाही. काय काय ड्राफ्टिंग, शत्रूचे लोक सुद्धा टाळ्या वाजायचे, शत्रूचे लोक सुद्धा टाळ्या वाजायचे. म्हणजे आमच्या बापांनी राष्ट्रनिर्माणाची प्रक्रिया निर्माण केली. आता संविधानामध्ये संविधान आपल्या बाजूला आहे पण संविधान चालवायला आणणं, म्हणजे गाडी एकदम भारी आहे, कार एकदम भारी आहे, चालवायला जर नालायक असेल तर त्या कारचा दोष नाही, म्हणून चालवण्यासाठी आम्ही लोक नाही, आम्ही कोणाचं काम करायला आम्हाला नाही, म्हणून समाजातील बुद्धिजीव घटकांनी समाजाचे गैरराजनीतिक मुळे मजबूत करणं गरजेचं आहे. दूर दूरपर्यंत संवाद सर गाणार सर बघतोय, दूरचं बघतोय, माझ्या आईचे पद सांगतो, हे पूर्ण जीवन समर्पित करण्यासाठी आम्ही तयार आहोत. तुम्ही सांगा फक्त, कुठंच काही दिसणार झालं, डोळ्यात पाणी येते, मी रडतो, तुम्ही बोलवला तर मला फार आनंद वाटलाच आहे, मला प्रसिद्धीची हवं आहे, मी एक कॅडर बेस कार्यकर्ता आहे, डोळ्यात पाणी आणून सांगतो, पूर्ण जीवन समर्पित करायची तयारी आहे साहेब, नोकरी झाली, लेकर झाले, पुरुषार्थ सिद्ध झाला, घर झालं, जार झालं, आता त्यांचं काय जगू शकतात साहेब, पूर्ण जीवन समर्पित करायचं आहे,
मग कुठंच दूर दूर पण तास संघटन समाजामध्ये दिसणं झालंय, इमानदार लोक दिसणं झाले. म्हणजे कळल्या दिशान ज्यांना ठाऊक मार्ग नाही, दुर्दैव आमचे ते नेते बनून आले. बाबासाहेब म्हणजे संघटना हजार झाल्या, संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, कोणा म्हणावे आपले चेहरे हजार झाले. बाबासाहेब तुम्ही केलेला संकल्प पुरा झाला का हो? तुम्ही केलेले संकल्प पुरे झाले का हो? आणि तुमच्या विचाराचे लोक नेते मेले का हो? अशी परिस्थिती म्हणून आज आमच्या हातात आहे. काय आता आता आहे? वामनदादाचं एक गीत आहे. आज तुझ्या आज्या बुद्धिजीवी लोकांच्या हातात, आज हे नागलोकचे लोक सोशिओ पॉलिटिकली कल्चरली इकॉनॉमिकली सावड आहेत, बुद्धीनं सावड आहेत, समाजाला दिशा या महाराष्ट्राला नाही देशाला दिशा देण्याची ताकद ह्या नागलोक मध्ये आहे. हे दिशा देण्याचं काम आपण करावं लागेल. म्हणजे नेत्यांच्या आणि बुद्धिजीवी लोकांच्या हातात आहे. समाजामध्ये काय झालं, नेतृत्व कोण दिलं पाहिजे, एक बाब गेल्या बुद्धाच्या नंतर 2500 वर्षामध्ये एक आमचा बाप बुद्धिजीवी निघाला, एक, आणि त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट ठरवलं ह्या समस्त समस्त समाजाला मी गुलामीच्या भेड्या मुक्त करून मानवी मूल्य त्यांना देण्याचं काम करेन. आणि त्यांच्या जीवनाचा अजेंडा ठरवला आणि जीवनात काम करायला सुरुवात केली. स्वतःचे चार चार मुलं हो, चार चार मुलं, गंगाधर, इंदू, रमेश, राजरत्न. औषध मिळालं नाही म्हणून, कपन नाही म्हणून जुन्याच लुगड्यामध्ये दफनावं लागलं. आता माझ्या मुलाला खोक केलं तरी घरात औषधात पटल्याच. त्यांचा त्याग, ते समर्पण. म्हणून आम्ही त्या बापाने आमच्या आपल्या जीवनामध्ये एकाच जीवनात 40 वर्षाच्या काय म्हणजे त्यांचं ऍक्टिव्ह लाईफ 40 वर्ष आणि अजेंडा बनवला मानव मुक्तीचा आणि आम्हाला आमच्या 1000 वर्षाच्या बेड्या एकाच जीवनात तोडून टाकल्या आणि आम्हाला मानवी मूल्य प्रस्थापित करून आज आम्हाला साहेब बनवलं हो. आमच्या बापाला पुत्र सुद्धा विचारत नव्हतं हो. आज आम्हाला देशपांडे कुलकर्णी, मी आय कमिंग सर, आत्यो काय कांबळे साहेब, नमस्कार कांबळे साहेब म्हणायला लागले ज्याच्या बापाला पुत्र विचारत नव्हतो. त्या बापानं आम्हाला मुक्त केले त्यांचे ऋण फेडण्यासाठी. आणि त्यांचे ऋण त्यांच्या नावाचा जय जयकार केला काय नाही केला काय ते मोठे छोटे होणार नाही. तो जय कैने से कृषी का जय नाही होता. अगर जय कैने से जय होता तो अभी तक जय हुआ होता. सुट्टी वगैरे द्या काही किती वाटते किती वाटते. हा नाही ती बोलत राहील. मला सरांनी सांगितलंय, मी त्यांना चिठ्ठी द्यायला सांगितलंय. तर हे एका जीवनामध्ये हो, एका जीवनात एका माणसाच्या जीवनामध्ये एवढं कसं. मी कधी कधी चित्रम्यला गात्रभर झोपत येत नाही. या अडंग आहोत त्या अडंग आणि त्या म्हणजे काय हे जीवन जीवन चरित्र. त्या स्वतःचे मुलं पोटचे गोळे काय. त्या 14 तळ्याविषयी जवी पवार नावाचे फार मोठे लेखक कवी ते म्हणतात, तुझा संघर्ष असा, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीनी व्हाव्यात, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीनी व्हाव्यात, तुझे शब्द असे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावी. अरे ओरबाडलाच भूतकाळ आणि पेटवलीस म्हणे, ओरबाडलाच भूतकाळ आणि चिलगावलीस म्हणे, आणि मुक्त केलीस अंधारलेली रात्र आणि पुकारले शुद्ध. तुझ्या नरकाळीने हादरले आकाश आणि उत्सवमळी पृथ्वी आणि बघतात बघतात 14 तळ्याला आग लागली. हे कवीच म्हण झालं. परंतु आज आता आपण नेत्यांना दोष देत बसू नका. मी तर म्हणतो की कोणाला दोष देत बसायचं नाही आणि कोणाला आता रिॲक्टिव्ह बोलायचं नाही. रिॲक्शन देणारे लोक बहुत कमजोर होते है. बाबासाहेबांनी कधी रिॲक्शन दिली नाही. बाबासाहेबांचे गुण आपल्याला, अरे आम्हाला विरासत आहे त्या महापुरुषांची. त्यांनी नाळ जोडून दिली एवढ्या एवढ्या विरासत सोबत आम्हाला, त्यांनी नाळ जोडून दिली आम्हाला एवढ्या विरासत सोबत. जसं ज्योतिराव फुले या संपूर्ण हे जोडण्याचं काम काय. राष्ट्र निर्माण कधी होईल, संविधान हे दस्तऐवज आहेच,
संपूर्ण संविधान मी वाचलंय, 395 कलम, 12 परिशिष्ट, 2 अनुच्छेद जे काय असतील ते मी वाचलंय. त्याची एक एक ओळ मी वाचली, त्याच्यामध्ये कुठल्याच जातीचा उल्लेख नाही, संविधानामध्ये जातीचा उल्लेख नाही. म्हणजे संविधानामध्ये कुठल्याच जातीचा उल्लेख नाही, पण 18 पगड जातीच्या लोकांना उत्थान करण्याचं, राजा बनवण्याचं ताकद मात्र संविधानामध्ये आहे. जसं राष्ट्र निर्माण करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या सर्व समाजाला माव संत म्हणाले, ते एक वारकरी आहे. फुले त्या वारकऱ्यांना, शिवाजी महाराज त्या वारकऱ्यांना धारकरी म्हणजे त्यांच्या हातात शस्त्र देऊन शिवाजी महाराज त्यांना मावळे बनवले. त्या मावळ्यांना राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी शिवाजी महाराजापासून प्रेरणा घेऊन, ज्योतिराव फुले काय म्हणतात, शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन भूमिपुत्रांचं राज्य निर्माण केलं, आणि त्या 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन ज्योतिराव फुले शूद्र आणि अतिशूद्र म्हणतात आणि त्यांना सत्यशोधक म्हणतात. म्हणजे 18 पगड जातीच्या नाव लोकांना एक नाव दिलं सत्यशोधक. त्या 18 पगड जातीच्या लोकांना बाबासाहेब आंबेडकर अगोदर SC, नंतर ST, नंतर OBC. SC च्याच लोकांना माहित नाही SC काय आहोत, ST च्या तर दूरच आहेत. ST च्या माणसांना मी जेव्हा नोकरी लागण्याच्या अगोदर विचारायचो, तुम्ही कोणत्या जातीचे, ते म्हणायचे मी महादेव कोळी, मग तुम्ही ST का, हा ST म्हणजे काय काय माहित नाही. त्यांना व्हायचं ST म्हणजे हे महाराष्ट्राची काळी पिढी ST आहे असं वाटायचं. आजही माहित नाही तुम्ही ST का, तर ते म्हणायचे आम्ही महादेव कोळी आहोत, आम्ही वारली आहोत, आम्ही कलानी आहोत, आम्ही आंध आहोत, आम्ही कोरकू आहोत. नाही, त्याच्यासाठी क्रायटेरिया ठेवल्या होत्या. म्हणजे अगोदर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शेवटी म्हणतात, म्हणजे शेवटी मला हा भारत बुद्धमय करायचा आहे, हवेत बोलले असतील का हो बाबासाहेब, तुमच्या माझ्यासारखं हवेत बोलले असतील का, नाही काहीतरी अजेंडा असेल ना त्यांच्या पुढे. एवढा विद्वान, जागतिक विद्वान, म्हणजे जगामध्ये आपण 6 विद्वान झाले, आणि त्या 6 विद्वानामध्ये म्हणजे सिगमंड फ्रायड, कार्ल मार्क्स, मार्टिन लुथर किंग, अब्राहम लिंकन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणखी हे, तर हे 6 विद्वानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे. त्याच्या पुरतं संशोधन झालं, या 6 विद्वानामध्ये एक नंबरचा मेंदू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि त्या ते जर असे बोलत असतील भारत बुद्धमय करायचं असेल, तर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बघतात बुद्धाच्या काळामध्ये, म्हणजे सम्राट अशोकाच्या काळामध्ये, बुद्धाच्या काळामध्ये, सम्राट अशोकाच्या काळामध्ये दोनच प्रकारचे लोक होते. एक बुद्ध होते आणि बुद्ध सोडून जे काही थोडे बहुत लोक होते ते त्यांचे शत्रू, आजचे मनुवादी लोक होते. बुद्धाच्या काळामध्ये 90-95% लोक बुद्ध झाले होते सम्राट अशोकाच्या काळात. भारत बुद्धमय झाला होता. आशियापर्यंत, बामियापर्यंत हा बुद्ध होता, बुद्ध. मग त्या काळातले बुद्ध गेले कुठं? बाबासाहेबांनी इतिहासात संशोधन गेले कुठं? मग बाबासाहेबांना सुनामी आली का, करोना येऊन गेले का, भूकंप झाला का, सगळे बुद्ध गायब झाले का? तर बाबासाहेब म्हणाले बुद्ध गायब झाले नाही, सुनामी आलेली नाही, भूकंप झालेले नाही, अशी कुठली महामारी झालेली नाही जिथे सगळे बुद्ध मेले. बुद्ध इथंच आहे, सम्राट अशोकाच्या काळातले बुद्ध इथंच आहेत, बुद्धाच्या काळातले बुद्ध इथंच आहेत. त्यांची ओळख विसरली, त्या बुद्धांना शोधावं लागेल, त्यांना त्यांची ओळख द्यावी लागेल, आयडेंटिफाय करावी लागेल. म्हणून SC ST OBC म्हणजे SC म्हणजे का, सामाजिक दृष्ट्या मागास, शिक्षणाने मागास, सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड, आणि ज्यांच्या पूर्वजासोबत शिवून घेणे विचार मानला, बिटाव मानला जात होता, अशा सर्व जाती SC मध्ये येतात. त्याच्या मागे जे हिंदू नाही, ज्यांना संस्कृत वाचण्याचा अधिकार नाही, जे हिंदू नाही, जे ब्राह्मण नाही, जे क्षत्रिय नाही, जे वैश्य नाही, जे हिंदू नाही, ज्यांना संस्कृत वाचण्याचा अधिकार नाही, पुरोहित ज्यांच्या लग्नामध्ये पुराण म्हणजे वेदोक्त मंत्र म्हणत नाहीत, आणि जे सामाजिक दृष्ट्या, शिक्षण शैक्षणिक दृष्ट्या आणि त्यांच्या पूर्वजांना शिवून घेतलं विटाळ मानला जात होता, स्पर्श विटाळ मानला जात होता, अशा सर्व जाती SC मध्ये आल्या. शेड्यूल कास्ट, आमचे काही मित्र म्हणतात शेड्यूल कास्ट नाही, ते
सोशल चेंजर्स, एससी म्हणजे सोशल चेंजर्स लोक आहेत, समाज प्रवर्तक लोक आहोत आपण। एससी शेड्यूल कास्ट तर आहोत पण एससी म्हणजे सोशल चेंजर्स, समाज प्रवर्तक लोक आहोत। एसटी मध्ये बी काय बदललं नाही, तेच का जे ब्राह्मण नाही, जे क्षत्रिय नाही, जे वैश्य नाही, ज्यांना संस्कृत वाचण्याचा अधिकार नाही, ज्यांच्या लग्नामध्ये विदग्ध मंत्र म्हणल्या जात नाही, आणि जे सोशली सामाजिक दृष्ट्या मागास, शिक्षणाने मागास, ज्यांच्या जीवनामध्ये कबीराई गुणधर्म आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये अस्थिरता आहे, जे मजल नजर करतात ते आदिवासी। बाबासाहेबांना कळालं केवळ या एसटीच्या लोकांना धरून आंदोलन होणार नाही, आम्ही मुक्त होणार नाही। म्हणून दुसरा एक भाऊ सोडला एसटी जंगलात राहणारा, हे 22.5% लोक झाले, जेवढी त्यांची लोकसंख्या त्यांना त्यांचा अधिकार, 341, 342 नुसार त्यांना अधिकार, आणि 340 अगोदर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर 340 कलम ओबीसी साठी लिहितात, परंतु त्यांना अधिकार उशिरा मिळाले, 1992 मध्ये मिळाले। म्हणून ओबीसी म्हणजे मी तेच जे ब्राह्मण नाहीत, क्षेत्र नाहीत, वैश्य नाहीत, जे हिंदू पण नाहीत, पुरोहित त्यांचा संस्कार करत नाहीत, वेदोक्त म्हणल्या जात नाही, ते हिंदूचा घटक नाहीत, जे सामाजिक दृष्ट्या मागास, शिक्षणाने मागास आहेत, फक्त त्यांना शिवून घेतात, शिवाशिवी विटाळ मानल्या जात नाही। म्हणजे एससी हे अनटचेबल शूद्र आज आणि ओबीसी हे टचेबल शूद्र आज। ओबीसी ला शिवून का घेतात? कारण आता दाढी करायची असेल, मालिश करायचं असेल, तर नाभिकाला शिवून घ्यावंच लागेल ना, स्पर्श करावंच लागेल। फुलं घ्यायचं असेल तर माळ्याला शिवूनच घ्यावं लागेल, धान्य घ्यायचं असेल तर मराठ्याला शिवूनच घ्यावं लागेल, सोनं बनवायचं असेल तर सोनाराला शिवून घ्यावंच लागेल। त्यांच्या मतलबासाठी बाबासाहेब म्हणतात एससी एसटी सारखेच ओबीसी म्हणजे का? ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय, एससी आणि एसटी मागासवर्गीय, आणि ज्यांची गणनाच झाली नव्हती, आजही झाली नाही, ओबीसीची जनगणना जातनिहाय होत नाही, म्हणून त्यांच्यासाठी बजेट नाही। जातवार जर जनगणना झाली तर या देशात क्रांती होईल, क्रांती। म्हणून ओबीसी म्हणजे का? जे एससी एसटी सारखेच इतर मागासवर्गीय, एससी मागासवर्गीय, एसटी मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय, ज्यांची ओळख पटली नाही, आजही नाही, अधिकार घेण्याचे काही नियम आहेत, घटनात्मक नियम आहेत, सोपान क्रम म्हणतात, म्हणजे आधी ओळख, आधी ओळख, नंतर त्या ओळखची यादी, यादीला त्या हाऊसमध्ये मान्यता मिळावी लागते, मान्यता मिळाल्यानंतर अधिकार मिळतात, म्हणजे फर्स्ट आयडेंटिफिकेशन, देन राईट आयडेंटिफिकेशन, देन लिस्ट, देन रेकॉग्निशन, देन राईट। आधी ओळख झाली पाहिजे, नंतर अधिकार मिळाले पाहिजे। आम्ही म्हणालो मराठ्याला आरक्षण द्या, अरे तुमची ओळख तर झाली पाहिजे, तुमची जनसंख्या किती काढावी लागेल, तुमची जनगणना व्हावी लागेल, म्हणजे यादी बनावी लागेल। म्हणून संविधानामध्ये किंवा कोर्टामध्ये हे आरक्षण टिकत नाहीत, कारण त्यांची जनगणना होणं गरजेचं आहे। एससी आणि एसटीची जनगणना जातवार होते। मी जनावराचा डॉक्टर आहे, एक विषय होता या देशात जनावराची जनगणना होते पण ओबीसीची जनगणना होत नाही, जनावराची सुद्धा जनगणना जातवारच होते। मुख्तार साहेब बरोबर आहे, जनावराची जनगणना जातवार होते। तुम्ही जर मला विचारले आमच्या इथल्या अधिकाऱ्याला, माहितीच्या अधिकारात फलानं 2005 नियमानुसार, मला या पिंपरी चिंचवड नवी सांगलीमध्ये आहे जनावर किती आहे, तर आमचा डॉक्टर जनावर सांगत नाही, गाय वर्ग, म्हैस वर्ग, कुत्रे, भटके कुत्रे, त्या कुत्र्यामध्ये पुन्हा वेगवेगळे, गायी, गायीमध्ये वेगवेगळे, गायीमध्ये कोणते, जर्सी, होल्स्टीन फ्रिजन, गावरान, खिल्ला, लालकंदारी, कुत्र्यामध्ये तसे, डुकरामध्ये सुद्धा, डुकरं नाही सांगत, होल्स्टीन फ्रिजन वेगळा आहे, हॉलंड वेगळा आहे, म्हणजे भटके कुत्रे वेगळे, बांधलेले कुत्रे वेगळे वर्गीकरण करून सांग। म्हणजे या देशात जनावराची सुद्धा जातवार जनगणना होते पण ओबीसीची जनगणना होत नाही। ओबीसी बांधवांना आम्हाला जागृत करावं लागेल, जागृत करून जोडावे लागेल। या देशात हिजडे लोक, हिजडे म्हणजे तृतीयपंथी लोक जागृत आहेत, त्यांनी मोर्चा काढला, हमारी भी गिनती होनी चाहिए, तर ते मोर्चाला सामोरे गेले काही नेते, अरे आपकी तो हम गिनती करेंगे, नहीं नहीं ऐसी गिनती मत करो, हमारे तृतीयपंथी लोग कितने हैं हमको मालूम है, आंकड़ा मालूम है, फिर कौन सी गिनती करनी चाहिए,
तृतीयपंथी लोक म्हणाले हमारी गिनती महिलाओं में की जाए, हमारी गिनती महिलाओं में की जाए। बोले क्यों? अरे महिलाओं को आपने 30% रिजर्वेशन दिया है, ज्यादातर तो हमारे लोग महिला जैसे ही दिखते हैं, व्यवहार करते हैं, हमको महिलाओं का तो रिजर्वेशन मिलेगा। म्हणजे या देशात, इस देश में हिजड़ों की गिनती होती है लेकिन पिछड़ों की गिनती नहीं होती। पिछड़ों लोगों को जागरूक करके जोड़ने का कारण काम उनको भी करना हो, जागरूक करून जोडण्याचा कार्यक्रम आहे। जोडल्यानं काय होईल? राष्ट्र निर्माणाची प्रक्रिया। जसं बाबासाहेब आंबेडकर 1942 बाबासाहेबांच्या आंदोलनाचे टप्पे होते, जसे 1916 ते 1942 बाबासाहेबांचं 40 दशक माईल्ड आंदोलन, नंतर वाईल्ड म्हणजे प्रजासत्ताक आंदोलन काय 1942 18-19-20 नागपूरला बाबासाहेबांचं शेड्यूल कास्ट फेडरेशनचं आंदोलन अधिवेशन सुरू होत, इंग्रजांनी दखल घेतली, डॉक्टर आंबेडकर आता राष्ट्रीय नेते झाले। त्या अधिवेशनामध्ये 75,000 स्त्री आणि पुरुष आले होते, 50,000 पुरुष आणि 25,000 महिला। प्रत्येकाला ताकीद दिली होती बाबासाहेबांनी महिलांना सोबत घेऊन घ्या, महिलांची वेगळी मीटिंग घेतली बाबासाहेबांनी, महिलांना वेगळं मार्गदर्शन केलं त्याच अधिवेशनामध्ये। 25,000 महिला आल्या आणि त्या अधिवेशनामध्ये काळे SC म्हणजे अस्पृश्य, गोरे अस्पृश्य, उत्तर प्रदेशचे अस्पृश्य, बंगालचे अस्पृश्य, सगळ्या देशातले अस्पृश्य आले। तेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रीय नेते झाले इंग्रजांनी दखल आणि इंग्रजांनी बाबासाहेबांना त्याच दरम्यान दिल्लीला बोलावलं, नागपूरला अधिवेशन, बाबासाहेबांना अधिवेशन सोडून दिल्लीला जावं लागलं। तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ठिकाणी अध्यक्षता करण्यासाठी जे दक्षिण प्रांतातले बाबासाहेबांचे सहकारी होते ते एन शिवराज यांनी अध्यक्षता केली त्या कार्यक्रमाची। बाबासाहेबांना दिल्लीला बोलावून ह्याच दरम्यान कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली, 4 कॅबिनेट मंत्रीपद दिली, किती? 4। आताच्या काळात ते 10 होतात, म्हणजे आता बरेच, आज जसं पशुसंवर्धन मधले फिशरी वेगळी झाली, दुग्ध व्यवसाय वेगळा झाला, पशुसंवर्धन वेगळा झाला, तसं आताच्या काळात 10 कॅबिनेट मंत्रीपद बाबासाहेबांनी। म्हणजे तुम्ही जर समाजाचं काम केलं तर दखल घेतल्या कॅबिनेट मंत्री झाले, मग आले बाबासाहेब, तेव्हा आपले लोक खुश, जिंदाबाद जिंदाबाद जय जय। आपल्या लोक आवेश मध्ये असतात, आवेशाचा एक सिद्धांत आहे, आवेश में आदमी का विवेक काम नहीं करता, आवेश में आदमी का विवेक काम नहीं करता। काय म्हणतो नेहमी? जिंदाबाद मुर्दाबाद, फलाना शत्रू मुर्दाबाद आणि आमचा नेता जिंदाबाद। मुर्दाबाद हे मी समजू शकतो, मुर्दा म्हणजे मेलेले प्राणी माणूस काय असेल तो मुर्दा, मुर्दा हा त्याला जाळा की तोडा की विहिरीत टाकून द्या का पुरा काय फरक पडणार आहे, त्याच्या जीवच नाही हे लाकडासारखा, मुर्दा हा बादच असतो हो। पण आम्ही काय म्हणतो? जिंदाबाद, म्हणजे हम जिंदा है लेकिन बाद है, हम जिंदा है लेकिन बाद है। आवेश में आदमी का विवेक काम नहीं करता। लोक हुरळून गेले, आपले बाबासाहेब आता कॅबिनेट मंत्री झाले, लाल दिव्याची गाडी, आपले राजे झाले। बाबासाहेबांना वाटलं आपले लोक हुरळून गेले, म्हणून बाबासाहेबांनी लोकांना मार्गदर्शन केलं। असं काय हुरळून जायचं कारण नाही, राजकीय सत्ता येते आणि जाते, हमारा संघर्ष, हमारा संघर्ष सत्ता और संपत्ती के लिए नहीं है, शब्द अगोदरचा एक आहे, हमारा संघर्ष केवल सत्ता और संपत्ती के लिए नहीं है, हमारा संघर्ष संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आहे, पूर्ण स्वातंत्र्य आझादी के लिए, पूरी आझादी के लिए, हम मान सन्मान स्वाभिमान और इज्जत के लिए हम लढ रहे। म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की आम्हाला सत्ता संपत्ती नाही पाहिजे, जरूर पाहिजे, आम्हाला सत्ता आणि संपत्ती जरूर पाहिजे, पण कसे पाहिजे? आम्हाला सत्ता आणि संपत्ती जरूर पाहिजे, पण कशी? मान सन्मान स्वाभिमान आणि इज्जत साबूत ठेवून जेवढा मिळेल तेवढं घ्यायला आम्ही तयार। पण हुरळून जायचं काय कारण नाही,
बाबासाहेब राष्ट्रीय जुलै 20 जुलै आता शत्रूच्या कंपू मध्ये आग लागली. डॉक्टर आंबेडकर ऐसे ही चलते रहेंगे अभी तो उन्होंने अस्पृश्य लोगों को जोड़ा है. वो विद्वान आदमी है, बैरिस्टर आदमी है, दुनिया में उसका नाम है, बहुत चिकित्सा है, इतनी किताबें पढ़ा है, एकदम विद्वान आदमी है, स्वाभिमानी आदमी है, वो दूसरों को भी जोड़ सकता है. अभी कोई खेल अगर वो आगे चलकर एसटी को जोड़ेगा, ओबीसी को जोड़ेगा, तो यही आगे चलकर इस देश का प्रधानमंत्री बनेगा. तो हमारी दाल गलने वाली नहीं है. गांधी जी ने गुजरात सोडून मुंबई आले बाबासाहेबांच्या भूमी आणि अगदी 7-8 ऑगस्ट 9 ऑगस्टला चले जावचा नारा सुरू केला. करा किंवा मरा, मरा म्हणजे मारा. डू ऑर डाय, डोंट आस्क व्हाय, डू ऑर डाय, करा किंवा मरा हा संदेश त्यांचा आहे. आणि आपला संदेश काय असला पाहिजे, आमचे बाबा असले आज असते तर काय म्हणाले असते, डू ऑर डाय नाही, डू बिफोर यू डाय, डू बिफोर यू डाय, नाही काय करणार होतो, डू ऑर डाय ना, बाबासाहेब म्हणाले असते डू बिफोर यू डाय, मरने के पहिले करो. हे आपल्याला जोडेला जोडावं लागेल. म्हणून बाबासाहेब आंबेडकर 1948 ला 24-25 एप्रिल 1948 ला लखनौला ओबीसी नेत्यासोबत तर मीटिंग होतेच, परंतु तिथं पण शेड्यूल कास्ट फेडरेशनचं अधिवेशन असते. लखनौच्या टाउन हॉलमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनचं अधिवेशन असते. त्या अधिवेशनाला जे तिथले मुख्यमंत्री होते पंडित वल्लभ गोविंद पंत अध्यक्ष होते. त्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पूर्वसंध्येला काही ओबीसी नेते येऊन बाबासाहेबांना भेटले आणि म्हणाले, डॉक्टर आंबेडकर आपका नेतृत्व बड़ा सफल नेतृत्व है, आपने इतने अधिकार शेड्यूल कास्ट लोगों को मिला के दिया है, हमारे लिए भी काम करो, हम आपके नेतृत्व में काम करेंगे. बाबासाहेब म्हणाले, मला नेतृत्व करण्याची खुजली नाही आहे, परंतु केवळ एससीचे लोक एकत्र येऊन आंदोलन होणार नाही हे बाबासाहेबला माहीत होतं, आम्ही मुक्तीचा लढा लढू शकत नाही माहीत होतं, आम्ही सत्य देणार नाही माहीत होतं. बाबासाहेब म्हणाले, काय मला नेतृत्व करण्याची गरज आवश्यकता नाही, पण तू माझ्या कल हे लोक आले, कुर्मी लोक, हे सगळे लोक त्या कार्यक्रमामध्ये आले, हॉल कचाकच भरलेला. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर काय बोलतात, ये एससी के लोग, ये एसटी के लोग, ये एससी के लोग, संविधानाचं काम चालूच, ये एससी के लोग, ये एसटी के लोग, कल मैं जब इधर आया तो ओबीसी के कुछ लोग मुझे मिले, पिछड़ा वर्ग के लोग कुछ मुझे मिले, वो भी इस आंदोलन में शामिल होना चाहते हैं, अगर वो इस आंदोलन में शामिल होना चाहते हैं तो हम लोग उनका स्वागत करना चाहिए, लेकिन स्वागत करने के पहले उनके सामने कोई कंडीशन नहीं रखना चाहिए, कोई अट नहीं रखना चाहिए कि वो हमारे साथ आए तो हमारे रोटी बेटी व्यवहार होना चाहिए, इंटर डाइनिंग एंड इंटरकास्ट मैरिज होना चाहिए, ये कंडीशन मत रखो, हमारा एक साधारण मंच बनेगा, सामान्य मंच बने, कॉमन प्रोग्राम बने, कॉमन गोल राइट, आम्ही एका कॉमन उद्देशासाठी एकत्र येऊ, रोटी बेटी व्यवहार करायची अट ठेवू नका, आता ताटात एका ताटात जेवायची अट ठेवू नका. परंतु काय होईल, ये एससी के लोगो, ये एसटी के लोगो, इन लोगों के सामने कोई कंडीशन मत रखो, एक कॉमन हम एजेंडा रहेंगे, एक साधारण मंच बनाएंगे, अगर एससी अधिक एसटी और ओबीसी का अगर साधारण मंच बनेगा, अगर साधारण मंच बनेगा, कॉमन मंच बनेगा, कॉमन फ्रंट बनेगा, तो क्या होगा, लोग चुप, क्या होगा अगर एससी एसटी के साथ ओबीसी जुड़ जाएगा, अगर ये कॉमन फ्रंट बनेगा, साधारण मंच बनेगा, तो क्या होगा, लोग चुप, क्या होगा, ये पंडित वल्लभ गोविंद जैसे मुख्यमंत्री भी तुम्हारे जूतों के लेस खोलेंगे और बांधेंगे, खोलेंगे और बांधेंगे, बोले तो क्या होगा, एससी एसटी के साथ ओबीसी जुड़ जाएगा और इनका कॉमन फ्रंट बन जाएगा, कॉमन मंच बनेगा, तो क्या होगा, ये पंडित वल्लभ गोविंद जैसे मुख्यमंत्री भी तुम्हारे जूतों के फीते खोलने में गर्व महसूस करेंगे, तुमच्या बुटाच्या दोऱ्या खोलण्यात तर बांधण्यात स्वतःला धन्यता मानतील. दुसऱ्या दिवशी फॅक्स करून फोन करून वल्लभ गोविंद पंतनी नेहरूंकडे तक्रार केली बाबासाहेबांची,
पेपरला आलं डॉक्टर आंबेडकरने ऐसा ऐसा बोला जो तुम के भी तिथे खोलेंगे लस खोलेंगे, अपमान हो गया मुख्यमंत्री का। पेपरचे कात्रण आले, नेहरू ने बाबासाहेबांना बोलावून घेतलं, अरे आपने उत्तर प्रदेश में जाके इतने बड़े राज्य में उनके भी मुख्यमंत्री का चीफ मिनिस्टर का अपमान कर दिया, ऐसा ऐसा आपने बोला, ये पेपर के लिए है, मुझे पंडित वल्लभ गोविंद पंत ने फोन करके बताया, ऐसा कैसा आप भी हमारे साथी है विधिमंडल में। बाबा साहेब बोले आपने बोला है ऐसा, बाबा साहेब फोटो कैसे बोलती, हाँ मैंने बोला है। नेहरू जी हमारे लोगों का मनोबल बढ़ाने के लिए बोलना पड़ता है, बोलाव लागते, बोलो। ते म्हणाले पेपर मध्ये मी असं बोललो होतो म्हणून। नेहरू जी मैंने उसको उधर जाके जूता मारा तो आप नहीं मारा ऐसा कैसा बोल सकता हूं, नहीं बोलो। हे बाबा साहेब हे कॉमन फ्रंट, हे कॉमन फ्रंट आपल्याला बनवावे लागते, तर काय होईल राष्ट्र निर्माणची प्रक्रिया होईल। संविधानाला मानणाऱ्या लोकांचं आपण वैज्ञानिक दृष्टीने, संविधान हे विज्ञान आहे, संविधान संविधान म्हणजे काय हो, विधान म्हणजे कायदा, संविधान म्हणजे अनेक कायदे एकत्र करून झालेले पुस्तक नक्की गर्स। म्हणून बाबासाहेबांनी या सर्वांना, बुद्धांनी तर बहुजन, बुद्धांनी बहुजन लोकांना एकत्र करून या देशामध्ये शूद्र लोक राजा झाले, बुद्धाच्या वैचारिक क्रांतीमुळे अचल समाजामध्ये हलचल निर्माण झाली, आणि बाबासाहेबांनी तुम्हाला राजा बनण्याचं सूत्र संविधानामध्ये दिलेलं आहे, संविधानामध्ये दिलेलं आहे, हे जोडण्याचं काम आहे। म्हणून आपल्याला केवळ बाबासाहेब बाबासाहेब म्हणून क्रांती होणार नाही, केवळ बाबासाहेब बाबासाहेब म्हणून क्रांती होणार नाही, केवळ फुले फुले म्हणून क्रांती होणार नाही। फुले या नावामध्येच मी नेहमी म्हणतो एफ यू एल ई, फुले म्हणजे काय, एफ यू एल ई फुले, एफ म्हणजे फ्रॅटर्निटी, संविधान आहे भारताचं, फ्रॅटर्निटी, यू म्हणजे युनिटी, एल म्हणजे लिबर्टी, ई म्हणजे इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी युनिटी लिबर्टी आणि इक्वॅलिटी, फुले नावाचं संविधान आहे। आणि त्या ज्योतिराव फुले ज्या घरात राहत होते, 395 कलमाची घटना काढली, ज्योतिराव फुले ज्या घरात राहत होते आताच्या गंजपेठात, जिथं फुलेवाडा आता आहे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, त्या फुलेवाडा ज्या घरात राहत होते ते ज्योतिराव फुलेचं घर नाही, ते उस्मान शेखचं घर आहे, आणि त्या घराचा पुणे म्युनिसिपालिटीचा घर नंबर होता 395। म्हणून बाबासाहेब म्हणाले इथून पुढे जे काय चालेल या देशामध्ये ते माझ्या गुरुच्या चौकटीतूनच चालेल, म्हणून 395 कलमाची चौकट निर्माण केली। हा जोडण्याचा कार्यक्रम, जोडल्यानं शक्ती निर्माण, जोडल्यानं शक्ती निर्माण होते। म्हणून मी नेहमी म्हणत असतो भारतीय संविधान, संविधान म्हणजे तरी काय आहे हो, आमचे लोक भारतीय संविधान म्हणले की माझे बाबासाहेब माझा भीम, लोक म्हणतील घेऊन टाक तुझाच, माझा माझा म्हणू का, सगळ्यांना समजून सांगा, सामान्य माणसाला आपला वाटला पाहिजे, प्रतिक्रिया निर्माण नाही झाली पाहिजे, कारण संविधान हे सर्वांना अधिकार देते, शत्रूला पण बरोबरीचा अधिकार देते, त्याला मातीत घालण्यासाठी सांगत नाही संविधान, प्रत्येकाला समान अधिकार देते। म्हणजे हे जी उभी होती या सर्वांना एका लाईन मध्ये आणते, संविधान कोणाचाच अपमान करत नाही। म्हणून आमचे जेवढे महापुरुष आहे त्यांनी पण कुठल्याच जातीचं काम केले नाही, आपण जातीचं काम करता काम नाही, जाती बाबासाहेब म्हणतात जाती हे समाज को तोडणे का ब्राह्मणवादी हत्यार है, शत्रू का हत्यार है, अगर शत्रू का हत्यार है तो हम उसका गर्व कहने से फायदा तो शत्रू का होगा, मित्रों का तो नहीं होगा, जाती का गर्व छोड़ना चाहिए। म्हणून आमची जातीची ओळख बाबासाहेबांनी विसरली, आम्हाला एस टी म्हटलं, आमची जातीची ओळख विसरली एस टी म्हटलं, आमच्या जातीची ओळख विसरली ओबीसी म्हटलं, या लोकांना जोडावं लागलं, बुद्धाच्या काळात तर जातीच नव्हत्या। म्हणून मी संविधान म्हणजे काय हो, संविधान म्हणजे दुसरं तिसरं काय नसून छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला भूमिपुत्रांचं राज्य दिलं, फुलेंनी शिक्षण दिलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी भूमिपुत्रांचं राज्य दिलं, फुलेंनी शिक्षण दिलं, शाहूने आरक्षण दिलं, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व विचारांना घटनेत संरक्षण दिलं, हे दुसरं काय नाही, हे घटना हे जोडण्याचं काम, ह्या जागृत करून जोडावे। अण्णाभाऊ साठे बाबासाहेबांना गुरु म्हणतात, शिकलेला माणूस नाही, शिकलेला माणूस नाही, आणि ते म्हणतात, आणि त्यांच्या जीवनातली कादंबरी जे अण्णाभाऊ साठेंच्या जीवनाचा दागिना आहे ती आहे फकिरा कादंबरी, ती फकिरा कादंबरी अण्णाभाऊ साठे बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण करतात, लेखणीला, शाळेत गेलेला माणूस नाही, शाळेत गेलेला माणूस नाही, इमानदार आहे,
त्यांना बी ऑफर आली असेल ना मंत्रीपदाची, ऑफर आली होती. कुठल्याच महापुरुषांनी शत्रूच्या चंपूमध्ये गेलेले नाही, तडजोड केलेली नाही. त्यांचं स्वातंत्र्य आंदोलन वेगळं होतं, आजही ते आंदोलन चालू आहे, आजही आझाद झालेलं नाही आहे. अण्णाभाऊ साठे त्या झुंजार लेखणीला, बाबासाहेबांना नाही लेखणीला, लेखनिका, अरे बाबासाहेबांच्या त्या लेखणीने आमच्या हजारो वर्षांच्या बेड्या संविधान लिहून तोडल्यात आणि आम्हाला मुक्त केलंय म्हणून त्याच झुंजार लेखणीला अर्पण करतात आणि म्हणतात जग बदल घालून खावं सांगून गेले मला भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात रुतून बसला काय रावत, अरे अंग झाडून निघ बाहेरी जे बिनेवरती धाव सांगून गेले मला भीमराव. एकजुटीच्या या रथावरती बाबासाहेब त्यांना काय सांगितले म्हणतात एकजूट करा आणि ह्याच्यासाठीच तू कार्य कर. एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊन चलाबा पुढती, आरूढ होऊन चलबा पुढती नव महाराष्ट्रा निरुगुण जगती करी प्रकटने जगावं सांगून गेले मला भीमराव. धनवंतानी अत्यंत अखंड चढले, धर्मांधानी तसेच पिळले, मगराने जणू मालिक गिळले, चोर झाले साव चोर येऊन राजे झाले, चोर झाले सावध गेले सांगून मला भीमराव. म्हणून ये आझादी छोटी आहे, देश की जनता भुकी आहे, त्या भुक्या जनतेला जागृत करून बोलण्याचं काम नागरिकांनी आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की आता केवळ बाबासाहेब बाबासाहेबांनी क्रांती होणार नाही. अरे माणुसकी म्हणता म्हणता माणसांची ते राग झाली, अरे माणुसकी म्हणता म्हणता माणसांची ते राग झाली. काट्याने पायाला छाले पडले, कृप झाले, आता काट्यानेच काटा काढायचा आहे. बुद्धाने शांतीचा मार्ग स्वीकारलाय, पण आता तिसरं महायुध आता व्हायचं आहे, तिसरं महायुध आता व्हायचं आहे. म्हणून आता केवळ बाबासाहेबांनी क्रांती होणार नाही, आता बुद्धानंतर जिजाऊ, आता बुद्धानंतर जिजाऊ शिवानंतर लहू लहूजी वसतात सर, आता बुद्धानंतर जिजाऊ शिवानंतर लहू फुलेनंतर शाहू आणि बाबानंतर अण्णाभाऊ म्हटल्याशिवाय क्रांती होणार नाही हे आपण कराल अशी इच्छा बाळगतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. यानंतर नागलोक असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम गानार सर, दलाडीचे कार्यकर्ते आहेत आणि नुकतंच नागपूरवरून एक योगा वर्ग करून ते आलेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, या सर्व महामानवांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. तसेच महामाया ज्या होऊन गेल्या त्या सर्वांनाही प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. हा जो आजचा नागलोक असोसिएशन पुणे या संस्थेच्या निमित्तानं जो कार्यक्रम आयोजित केला आणि निमंत्रण पत्रिका सर्वांच्याच हातात म्हणण्यापेक्षा प्रत्येकापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या हॉलमध्ये घेण्याचा उद्देश एकच आहे, कारण नागलोक असोसिएशन ही संस्था क्रिमिलेअर लोकांची आहे. मगाशी बोलण्यात आलं, कारण या क्रिमिलेअर लोकांनी सामान्य लोकांसाठी काय केलं पाहिजे हे एकत्र आल्याशिवाय समजणार नाही, यासाठी बाबासाहेबांची जयंती संयुक्त जयंती करण्याचं प्रयोजन हे बायलॉजमध्ये आहे नागलोक असोसिएशनच्या. आणि या बायलॉजप्रमाणे हा कार्यक्रम दरवर्षी आपण करतोय आणि त्या कार्यक्रमात लोक एकत्र येण्याचा उद्देश ठेवून त्याच्यातून काय निष्पन्न होईल, एक वर्षभर कार्यक्रम कोणते घ्यायचे याची चर्चा होईल आणि पुढील वाटचाल संस्थेची कशी करायची याची त्या ठिकाणी एकमेकाबद्दल हितगुज होऊन पुढील वाटचाल ठरवण्याचं प्रयोजन करण्यात येईल ही भूमिका ठेवून आपण हा कार्यक्रम करतोय. तर महात्मा फुलेंची जयंती आणि
बाबासाहेबांची जयंती केली म्हणजे फार मोठं काम केलं आणि एवढा खर्च करणं हे मलाही उचित वाटत नाही. कारण मी कालच नागपूरवरून आलो की ज्या सनदी अधिकाऱ्यांनी 4 दिवस शिबिर घेतलं आणि त्या शिबिरात मी प्रशिक्षक म्हणून त्या ठिकाणी होतो, तो त्या ठिकाणचा आदर्श पाहण्यासाठी गेलो आणि शिबिरात सामील झालो. कारण त्या शांताकडे साहेबांनी त्या ठिकाणी 85 कोटी रुपयाचं उद्दिष्ट समोर ठेवून एक इंटरनॅशनल बाबासाहेब आंबेडकर अकॅडमी स्थापन केली आणि त्याचं काम सुरू झालं. आता त्यांचा ना माझा संबंध, मी अत्यंत कमी शिकलेला असल्या कारणाने मी त्यांना रिस्पेक्ट, उच्च पदस्थ अधिकारी असल्या कारणाने मी जास्त बोलत नव्हतो. पण साहेब म्हणायचे आता जाणार जी तसं नाही, आपण तुम्ही आणि एक आहोत. मला पुण्याला ज्यावेळी यायचं आहे त्यावेळी नागलोक असोसिएशनच्या लोकांकडे येऊन माझं काय मनोगत आहे हे मला सांगायचं. कारण पुण्यामध्ये जी नागलोक असोसिएशनची जी बाहेर वार्ता आहे ती फक्त अधिकारी लोकांची संस्था आहे आणि त्या लोकांनी एकत्र येऊन नागपूरकर म्हणण्यापेक्षा विदर्भातील लोक एकत्र येऊन त्या ठिकाणी ते काम करतात आणि त्यांच्याकडून चांगलं काम होतंय असं त्यांचा भ्रम आहे. म्हटलं सर अजून तसं काही नाही आहे, फक्त आता एक कुठंशी आर्थिक लोकांचा विकास होण्यासाठी माननीय किशनराव थोर उपाध्यक्ष नागलोक असोसिएशनच्या यांच्या डोक्यातून सुपीक आयडिया आली आणि निधी लिमिटेड कंपनीची म्हटलं उत्पत्ती झाली. 3 वर्ष झाले लोकांना काय जे आहे आर्थिक बाब म्हणून मदतीचा हात म्हणून आपण लोन देतोय आणि त्याचे अध्यक्ष म्हणलं डॉक्टर मिलिंद वाकोडे आहे. कारण मी साहेबांशी 1 तास चर्चा केली संविधान आपल्या साधना शिबिर संपल्यानंतर, तर मला एक आवर्जून त्या ठिकाणी असं जाणवलं की खरोखर जी भंडाऱ्याची भूमी आहे ती खरोखर भूमी अत्यंत प्रभावी आहे असं माझं मत झालंय. कारण आपल्यात बसलेले वरिष्ठ जिल्हाधिकारी आहेत सदानंद कोचे सर, त्यांचं नाव आवर्जून त्या ठिकाणी घेण्यात आलं की ते पण भंडारा जिल्ह्यातले आहेत. ते म्हटलं सर आमचे उपाध्यक्ष पूर्वी होते, आता त्यांच्या व्यापामुळं फक्त आम्हाला ते सहकार्य करतात आणि आमचं कार्य पुढं कसं जाईल यासाठी ते वारंवार मदत करतात. तर म्हणले सर माझं एक असं निवेदन आहे की तुमच्या नागलोक असोसिएशनच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम कसं करता येईल यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा. तर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण करणं आणि त्यासाठी आपल्याला माणसांची गरज आहे आणि ती विनयशील माणसं कशी निर्माण होतील यासाठी म्हणले मी प्रशिक्षक इंटरनॅशनल प्रशिक्षण सेंटरची निर्मिती केली. पण ती म्हणले नागपूर भागात आहे. म्हटलं साहेब तुम्ही असं करा, त्याची गरज जी आहे ती खरी आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि ती पुण्यात. कारण पुण्या परिसरामध्ये विनयशील माणसं निर्माण करणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी एकटा माणूस काही करू शकत नाही. आता सांगायचं तात्पर्य ही या ठिकाणी जी कार्यकारिणी आहे यांचा खूप मी आभारी आहे. मी जरी अध्यक्ष असलो तरी मी 10 दिवस पुण्याच्या बाहेर होतो काही कामानिमित्त आणि कालच मी 12:30 वाजता पुण्यात आलो आणि ह्या ठिकाणी हे जे कार्यकारिणीने जे काम केलं हे खरोखर उल्लेखनीय काम आहे. मी या कार्यकारिणीचा अत्यंत आभारी आहे. कारण मी नसताना माझ्या पाठीमागची जबाबदारी ही आमच्या कार्यकारी संचालकांनी केली, ही मी माझं नशीब समजतो. कारण मी ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी माझ्या डोक्यात एकच आहे, कारण पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी कोणीच नव्हतं. भंते सुमंगल यांचं धम्मदेशनेचा आपल्या कार्यक्रम पत्रिकेत सुप्तपठन आणि धम्मदेशनेचं होतं. तर त्यांच्या धम्मदेशनेच्या निमित्ताने म्हणा, कारण त्या ठिकाणी गेल्या 2 महिन्यापूर्वी 40,000 रुपयाच्या खिडक्या आणि दारं हे आम्ही ज्येष्ठ नागरिक संघाने दान दिलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी वार्ता म्हणजे आपले जे मीडिया आहे त्या मीडियावाल्याने सांगितलं की नागलोक असोसिएशनने दिलेलं आहे. मला मुद्दा सांगायचा असा आहे की नागलोक असोसिएशन पुणे या ट्रस्टचं नाव लोक घेतात
आता ते दान दिलं ज्येष्ठ नागरिक संघाने, फक्त मी त्याच्यात होतो, आमचे अध्यक्ष होते, आमचा ग्रुप होता, आम्ही 40,000 रुपये त्यांना दान दिलं. तर त्यांना त्या ठिकाणी एकच सांगितलं की धम्माचा प्रचार आणि प्रसार जर करत असाल तर या दानाचा काहीतरी उपयोग आहे, आणि जर करत नसाल तर आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक टीम तयार करण्याचं काम देतो आणि ते काम तुम्ही करा. यासाठी सुमंगल धनकेंना मी आज धम्मदेशासाठी बोलवलं. त्यांना धम्मदान किंवा भोजनदान किंवा धम्मदेशना हा भाग नंतरचा आहे, पण त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की सर, या ठिकाणी धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे विनयशील भंते निर्माण करण्याचं सेंटर तुम्ही निर्माण करा, त्याला सपोर्ट आमचा घ्या. तर आपल्याला एक अजेंडा आता या माझ्या शेवटच्या टप्प्यात सांगतोय, कारण 1 वाजता भोजन आहे, 1:30 वाजेपर्यंत भोजन घ्यायचं आहे, कारण आपल्याला काटेकोरपणे पालन करायचं आहे वेळेचं, कारण हे मग हे जे नाट्यगृह आहे हे मिनिटावर भाडा आकारतंय. तर चला, असो मी काही जास्त बोलत नाही. तर आज आपलं चौथं जे उद्दिष्ट आहे की शैक्षणिक संस्था निर्माण करणे, ते ही शैक्षणिक संस्था बुद्धिजीवी प्राणी निर्माण करणारी करायची नाही आहे. तर आपल्याला तथागतांनी जो मार्ग दिला त्या मार्गावर आमचे लहान मुलं कसे होतील, लहान मुलं कसे येतील, यासाठी मॉनेस्ट्री निर्माण करण्याचं काम यावर्षी हातात घ्यायचं आहे, आणि त्यासाठी मार्गदर्शक म्हणून तागडे साहेबांना मी या ठिकाणी बोलवणार आहे. जर तुमची परवानगी असेल या सभागृहामध्ये सर्व यांची, तर मी ते काम करू शकतो. आहे का सर्वांची परवानगी? तर मी तागडे साहेबांना हे आपला हात वर गेला निरोप पाठवतो. तुम्ही हात वर केलं हेच माझं मी भाग्य समजतो, आणि मी आज आत्ता या क्षणाला उद्यापासून या विनयशील विनयशील माणसं निर्माण करण्याचं, म्हणजे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला धम्माचा प्रचार आणि प्रसार करून बुद्ध आणि त्या व्यक्तीमध्ये विकास कसा होईल, ह्या विकास करण्यासाठी जे काही सिलेबस आहे ते सिलेबस तयार करून एक या मनुष्याच्या माध्यमातून लहान मुलांना 10-10 दिवसाचे शिबिर घेण्याचं काम नागलोक असोसिएशननं करावं, हा या ठिकाणी माझा उद्देश आहे, आणि म्हणून मी हे माझं मनोगत मांडलंय. तुमची तयारी असेल तर आपण या कार्यक्रमाला, आपण या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून धम्म मॉनेस्ट्रीच्या याला चालना देण्याचं काम करू, एवढं बोलतो. आणि या ठिकाणी तुम्ही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला बसलात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. असंच सहकार्य असू द्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांना सेवनेचे धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शन माननीय किसनराव थुल उपाध्यक्ष हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. किसनराव थुल हे उपाध्यक्ष आहेत, आणि आपल्याला माहिती असेल तळेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे, ती जी इमारत आहे, त्या स्मारकाचे सचिव आहे. सर्व महामानवांना त्रिवार वंदन. आपण सर्वांना सप्रेम जय हिंद. नागलोक असोसिएशन पुणे या संस्थेच्या माध्यमातून आज नटसम्राट निळे फुले नाट्यगृह नवी सांगवी इथे आपण 10 वाजेपासून कार्यक्रमाला सुरुवात केली होती, आणि सुरुवातीलाच भंते सुमंगल यांनी सुत्तपठण आणि धम्मदेशना दिली. मी संस्थेच्या वतीने त्यांचं आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि मागील वर्षाचा जमाखर्च आमचे संस्थेचे खजिनदार विजय चौधरी साहेबांनी आपल्या समोर मांडलं, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाचं फुले शाहू आंबेडकर यांच्या जीवन प्रेरणेतून समाजाच्या वर्तमान सामाजिक परिवर्तनाची दिशा या विषयावर उत्कृष्ट चळवळीचे अभ्यासक प्रकाश हसनाळकर यांनी आपलं मनोगत 1.5 तासामध्ये
आपल्यासमोर मांडलं आणि बाबासाहेबांची फुलेंची सर्व काळ आहे हे इतकृत माहिती आपल्यासमोर दिली, याबद्दल मी त्यांचासुद्धा आभार मानतो. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय गणार सर यांनी संस्थेची वाटचाल कशी असेल आणि संस्था पुढे काय करणार आहे, धम्म संस्कार घडवणं ही फार अवघड बाब आहे. कारण मी त्याची प्रचिती मला आली आहे. मी तळेगावचा बाबासाहेबांचा बंगला आहे, इथे जवळपास 3-4 महिने बालसंस्कार केंद्र चालवलं होतं, परंतु पालकांचा जो उत्साह असतो तो थोडा कमी कमी होत जातो आणि धम्मसंस्कार केंद्र बंद पडले जातात. आणि म्हणूनच बालसंस्कार घडवताना धम्मसंस्कार घडवताना पालकांची जबाबदारी सर्वात जास्त आहे. म्हणून मी गणेशांना विनंती करतो की मुलाचं प्रबोधन करण्यापेक्षा प्रथमतः पालकाचं प्रबोधन केलं तर बालसंस्कार केंद्र चांगल्या पद्धतीने चालू शकेल अशी मी त्यांना एक विनंती करतो. आणि त्यांनी जी सूचना मांडली त्याचे आणि मनोगत व्यक्त केलं याबद्दल मी त्यांचेसुद्धा आभार मानतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी जरी कार्यकारिणीवर असलो परंतु मला वेळ देता आला नाही, कारण माझ्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाचे 2 कार्यक्रम होते, एक 14 एप्रिलचा कार्यक्रम आणि 26 एप्रिलचा कार्यक्रम. म्हणजे 26 एप्रिलचा कार्यक्रम हा असा होता की ज्या आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या माध्यमातून आपले कोचेसाहेब त्याचे साक्षीदार आहेत, त्यांनी बाबासाहेब बंगला घेण्यामध्ये मला असं वाटतं की पहिल्याच माझी भेट झाल्यापासून 2.5 महिन्यामध्ये बाबासाहेबांच्या बंगल्याचे सूत्र त्यांनी हातात घेतले आणि जवळपास 8 वर्ष आम्ही संघर्ष करून जो बंगला मिळवला त्याची 26 एप्रिलला वर्धापन दिवस होता, त्या 13 एप्रिल 13वा वर्धापन दिवस आम्ही साजरा केला. त्या दोन्ही कार्यक्रमाच्या मध्ये मी व्यस्त असल्यामुळं मला या कार्यक्रमामध्ये जास्त सहभागी होता नाही आलं, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली, आपले रमेश बोधी उंदीरवाडे साहेब असतील, गोवा अहिवाळे साहेब असतील, मी याचे खरोखर विशेष आभार याच्यासाठी मानतो की अध्यक्ष नसताना सुद्धा या कार्यक्रमाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. तसेच सर्व कार्यकारिणीची जे सूत्रसंचालन केलं राधेबाई इंगोळे सर यांचे सुद्धा आभार मानतो. आणि आजचा हा पहिल्या सत्राचा कार्यक्रम संपला मी असं जाहीर करतो. धन्यवाद. यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आणि जो आपल्याकडे वेळ फार कमी आहे, 15:15 आहे, 15-20 मिनिटांमध्ये आपला जेवण उरकून या हॉलमध्ये यायचं आहे. आणि त्यानंतर एक सांस्कृतिक कार्यक्रम जो आहे लोकशास्त्री सावित्री हा मराठी नाटकाचा प्रयोग इथे होणार आहे. तर मी आपणा सर्वांना विनंती करतो जेवणाचा आस्वाद घेऊन आपण ठीक 15-20 मिनिटांनी या